नमस्कार. आज आपला सुसंवाद मालिकेतील 37वा भाग आहे आणि हा आपण अर्पण करणार आहोत आपल्यालाच, भारतीय नागरिकांना, ज्यांनी लोकशाहीचं मूळ तत्व किंवा नागरिकाची कर्तव्यामध्ये त्यांनी मतदान करणं अपेक्षित असतं ते ज्यांनी ज्यांनी केलं असेल ते सर्वांना हे अर्पण. आणि त्याचबरोबर सोशल मीडियामध्ये नवीन नवीन यूट्यूबर्स निर्माण झाले आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्या कानावरती घालायला सुरुवात केली. दुर्दैवानं काही अधिकारी, काही संघटनामधील अधिकारी लोकांनी व्यवस्थित त्यांचं काम केलं नाही असं बातम्यांमधून येते. हा दुर्दैवाचा भाग आहे. आपल्या लोकशाहीला 75 वर्ष झालेली आहेत, त्याच्यामुळं थोडंसं भ्रष्टाचार आणि हे गोंधळ अपेक्षित आहे. त्याच्यानंतर स्मरण करूया आपण राष्ट्रमाता जिजाऊंचं. उद्या त्यांचा 350वा स्मृतिदिन आहे. राजा कसा घडवावा आणि रयतेचं कल्याण कसं करावं हे त्यांच्याकडून शिकावं. बकरीच्याही आपल्या सर्वांना शुभेच्छा आहेत. उद्या बकरी ईद आहे. आपण आज सम्राट अशोकावरती चर्चा करणार आहोत आणि सम्राट अशोकाचं आयुष्य बघताना आपल्या आधुनिक भारताला ते कसं कनेक्ट झाले हेही आपल्याला बघायचं आहे. नॉर्मली कोणत्याही देशाची राजनीती ही तिथल्या राजकीय, सामाजिक, नैतिक व धार्मिक परंपरेनं ठरत असते आणि त्याच्यामुळं आपल्या आधुनिक भारताची जी परिस्थिती किंवा राजनीती निर्माण झालेली आहे तिच्यात धार्मिक परंपरेचाही मोठा वाटा आहे. आणि सम्राट अशोकाचं देशामध्ये, कारण आपल्या भारतीय सिम्बॉलमध्ये बोधचिन्ह म्हणून आपण सम्राट अशोकाने निर्माण केलेला सारनाथ स्तंभाच्यावरचा जो भाग आहे, धर्मचक्र, चार सिंह, सत्यमेव जयते हे मुंडक उपनिषदातलं वाक्य, तर हे आपण समजून घेणार आहोत की राजा अशोक, सम्राट अशोक हा धर्मसम्राट कसा झाला आणि त्यांनी धर्माचं, भारतीय धर्माचं मार्गदर्शन लोकांना केलं ते नक्की काय होतं. आपल्याला माहिती आहे की 1950 साली, म्हणजे 26 जानेवारी 1950 ला आपण भारतीय राजघटना तयार केली आणि आपण ती आपल्यालाच अर्पण केली. त्याचं जे प्रीएम्बल आहे ते प्रीएम्बल असं आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, म्हणजे न्याय कुठल्या पद्धतीचा आहे, तो सामाजिक आहे, तो आर्थिक आहे आणि राजनैतिक, हा न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य. कशाचं स्वातंत्र्य पाहिजे? विचाराचं स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, विश्वासाचं आहे, श्रद्धेचं आहे व उपासनेचं आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या परंपरेमध्ये, पंथामध्ये कुठली उपासना करता याच्यावरती कुणाचंही बंधन असणार नाही. दर्जाची व संधीची समानता, सर्वजण समान आहेत, कुठलाही आपण म्हणतो की कुठलाही दुजाभाव केला जाणार नाही, अशी समानता आहे. आणि म्हणजे हे सगळं निश्चितपणे प्राप्त करून देण्याचं आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता, म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान समेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. म्हणजे आम्ही भारताचे लोक वरती लिहिले आणि स्वतःप्रत अर्पण करीत आहोत खाली लिहिले, म्हणजे आम्ही आम्हालाच ही संविधान हे अर्पण करतोय आणि याच्यामध्ये जे अधिकार दिलेले आहेत ते सर्वांना अधिकार दिलेले आहेत. भारतामध्ये जे जे घटक आहेत त्या सर्वांना आहे आणि याच्यामध्ये सम्राट अशोकाचं कॉन्ट्रीब्युशन आपण बघताना, सम्राट अशोकाने जी तत्व पुढे आणली ती गौतम बुद्धांचं जे शिक्षण होतं ती होती प्रेम, दया, मार्दव, औदार्य, पावित्र्य, आदर, सन्मान,
म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय वगैरे आता जे मी काय बोललो त्या ह्याच्यामध्ये जी मूलभूत तत्व आपल्याला अभिप्रेत आहे तोच अशोकाच्या ह्याच्यामध्ये दिसतो. गौतम बुद्धांचा खरा वारसदार म्हणजे सम्राट अशोक आहेत. आपल्या जागतिक लेवलला जी मानवी हक्कांची जागतिक सूत्र किंवा मानवी हक्क सांगितलेले आहेत त्याचं एकत्रीकरण करताना गौतम बुद्ध, सम्राट अशोक, आपले वेगवेगळ्या संतांचे सूत्र किंवा विचार असतील ह्या गोष्टी कॉमन आहेत असं लक्षात येतील आणि त्याच शेवटी त्या ह्याच्यामध्ये रिफ्लेक्ट झालेल्या दिसून येतात. आणि त्याच्यावर राजा सम्राट अशोकाचं महत्त्व कशात आहे तर आपल्या मनातलं चिंतन, आपल्या मनातले विचार डायरेक्टली सार्वजनिकरित्या सुसंवादित पद्धतीनं मांडणारा हा पहिला राजा. म्हणजे जसं जूनचा जो अवेस्सा ग्रंथ आहे, अवेस्सा हा आपण यांचा म्हणतो पारशी लोकांचा असेल किंवा यांचा, तर त्याच्यासाठी जो डेरियन किंवा जसं झक्सेरसांनी जे काम केलं किंवा ख्रिस्त धर्म वाढावा म्हणून जसं सेंट पॉलने काम केलं तसं गौतम बुद्धाची जी तत्वं आहेत ती वाढावीत आणि समाजापर्यंत जावीत आणि त्याला एक वेगळा परिमाण किंवा त्याचं म्हणतो ना आपण त्याची डेव्हलपमेंट चांगली ह्याच्यासाठी अशोकाने भरपूर कष्ट घेतले. कॉन्स्टंटाईन राजाचं नेहमी उदाहरण दिलं जातं की इ.स. 3 शतकामध्ये त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला, रोमन सम्राट होता तो, त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि ख्रिश्चन धर्म जगभर फोफावायला सुरुवात झाली. पण बेसिकली तशी कल्पना नव्हती, अगोदर ख्रिस्ती धर्मच लोकांच्या मध्ये जास्तीत जास्त स्प्रेड व्हायला लागला आणि म्हणून राजाने स्वतः तो धर्म स्वीकारला आणि ॲटोमॅटिकली तो वाढत गेला. म्हणजे गौतम बुद्धांचा विचार अशोकाने ज्या पद्धतीनं पुढं नेला. आणि हे सगळं मॉडर्न याच्यामध्ये बघितलं तर आपण काय केलं की 22 जुलै 47 ला पंडित नेहरूंनी संसदेमध्ये किंवा याच्यामध्ये ज्या वेळेला त्या कमिटीमध्ये जी चर्चा होत होती भारताचे सिम्बॉल्स आणि तिरंगा आणि हे सगळं, तर त्यावेळेला त्यांनी प्रस्ताव मांडला की सर्वात सुंदर जे शिल्प आहे आणि ते अशोकाशी संबंधित आहे तर ते त्यांनी ते चार सिंहाचं आणि याचं सिम्बॉल सांगितलं की हे आपल्या देशाचं बौद्ध चिन्ह असावं आणि ते मान्य केलं गेलं. बद्रुद्दीन तैयबजी म्हणून एक आयएएस अधिकारी होते, त्यांच्या पत्नी ज्या सुरैया तैयब जे आहेत त्यांनी त्याचं आरेखन ज्याला आपण म्हणतो ते आरेखन केलं. दीनानाथ भार्गव म्हणून जे नंदलाल घोषांचे शिष्य आहेत त्यांनी त्याच्यावरती पुढचं आणखीन काम केलं आणि आज आपल्या शासन दरबारी म्हणजे अगदी नोटेवरती आणि कुठल्याही नोटेवरती गव्हर्नमेंटच्या याच्यावरती लेटरेडवरती जे सिम्बॉल दिसतं आपल्याला ते ह्या दोन कलाकारांचं काम आहे. आणि अशा पद्धतीनं हे सिम्बोलायझेशन करतं ते मगाशी सांगितल्यापणा आपले सर्व पंथ सर्व धर्म हे समभावाची भावना, विविधतून एकतेची भावना आणि देशाचा कोणताही एक विशिष्ट धर्म नाही पण सर्व धर्मांना समान संधी इथं असणार आहे. म्हणजे या पद्धतीनं भारताची घटना काम करते. आता आपल्या याच्यामध्ये सत्यमेव जयते आहे, सत्याचा नेहमी विजय होतो हे आपल्या देशाचं बोधवाक्य आहे. तिरंग आहे त्याच्यावरती अशोकचक्र आहे. जनगणमन राष्ट्रगीत आहे, वंदे मातरम राष्ट्रगान आहे. प्रतिज्ञा भारताची भारत माझा देश आहे वगैरे जी आहे ती आहे. रुपया भारतीय एक आपलं सिम्बॉलिझम आहे. शक कॅलेंडर आहे, कमळ, मोर, वाघ, आंबा, गंगा नदी, डॉल्फिन, गंगा नदीतले जे डॉल्फिन आहेत किंवा वटवृक्ष आहे, हत्ती, किंग कोब्रा, भोपळा वगैरे अशा वेगवेगळ्या 17-18 सिम्बोलायझेस सिम्बॉल्स आपण म्हणतो हे आपल्या देशाला रिप्रेझेंट करत असत. आणि सम्राट अशोक समजून घेताना पहिल्यांदा आपण गौतम बुद्धाच्या आयुष्याकडे थोडंसं जाऊया. गौतम बुद्धांच्या बद्दल जे गैरसमज समाजामध्ये आहेत, आपलं 18वं जे व्याख्यान आहे गौतम बुद्धांचा संदेश, ते व्याख्यान बारकाईनं पुन्हा एकदा जर तुम्ही ऐकलं तर त्याच्या डिटेलमध्ये आपल्याला समजून येईल. पण थोडंसं अशोकाची पूर्वपीठिका म्हणून गौतम बुद्ध 1-2 मिनिटात घेऊया. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्ये म्हणजे गौतम बुद्धाच्या काळाच्या आसपास उत्तर भारतामध्ये जनपद होती. म्हणजे राजाची सत्ता आहे पण छोटंसं ही आहे आणि अशी 16 जनपदं होती ज्याचा महाभारतात उल्लेख येतो. आणि ती जनपद आहेत अंग, मगध, काशी, कोशल, व्रजी, मल्ल, वेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज. म्हणजे जिथं राजा आहे त्याला जनपद म्हणायचं आणि जिथं संघ किंवा गणराज्य आहे, राजाची सत्ता नाही पण लोकांची सत्ता म्हणजे लोकशाही पद्धतीनं जी आहे, अशी 9 गणराज्य त्यावेळेला अस्तित्वात होती. कपिलवस्तूचं शाक्य आहे, पावा व कुशीनारायणचं मल्ल आहे, मल्लांचं म्हणूया, वैशालीचे लिच्छवी आहे,
मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलीय, अल्लकपचे बळी, रसपुत्रचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि सिसुमारगिरीचे भग्ग, म्हणजे असे हे 9 आहेत. आणि कपिलवस्तू ही राजधानी असलेलं शाक्यांचं जे हे आहे, ज्याला आपण म्हणतो की गणराज्य आहे, त्या गणराज्यास म्हणजे गौतम बुद्धांच्या जन्माच्या वेळेला त्यांच्या घराण्याची राज्य करण्याची वेळ आलेली असते, म्हणजे बदल म्हणतो ना आपण, बदल करणं. आणि त्यामुळं तो राजपुत्र म्हणूनच जन्माला आला होता. त्यांच्यात एक नियम होता, त्यांचा जो एक संथागार म्हणून जे सभागृह आहे किंवा एक हाऊस म्हणूया आपण, प्रत्येक नागरिक जो 20 वर्षाचा होईल, त्यांनी जर कुठले गुन्हे केले नसले किंवा काय नसेल, त्याचं जर हिस्ट्री क्लीन असेल, तर त्याला त्याचं सभासद बनवलं जात होतं. आणि गौतम बुद्धांना 20 वर्षी हा सभासद बनवलं जातं आणि त्यांना सांगितलं असतं की संघाचे हितसंबंध पाळले पाहिजेत, गैरहजर राहायचं नाही, दोष कोणत्याही प्रकारचा कुणाला जास्त द्यायचा नाही, पण जर कोणी खोटं बोलत असेल तर ते तुम्ही हे केलं पाहिजे, म्हणजे सत्याची बाजू घेतली पाहिजे. आणि तुम्हाला काढून टाकलं कधी जाईल, की तुम्ही खून केला, चोरी केली, खोटी साक्ष दिली, बलात्कार केला वगैरे, तर तुम्हाला संघातून काढून दिलं जाईल. आता एक 8 वर्षानंतर, वयाचे 28 वर्ष, गौतम बुद्धाच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट आलेला आहे की कोलियाचं राज्य जे आहे ते कपिलवस्तूच्या शेजारचं, म्हणजे यांचं जे राज्य आहे शाक्यांचं, त्याच्या शेजारी कोलियांचं राज्य आहे आणि रोहिणी नदी ह्या दोघांच्या मधून बॉर्डर लाईन म्हणून जाते. ह्या नदीचं पाणी कुणी कधी कुठल्या वर्षी वापरायचं, पहिल्यांदा कुणी वापरायचं हे ठरलेलं असतं. त्या वर्षी नेमकं समोरचे राज्य, म्हणजे कोलियाच्या राज्यांची वेळ नसताना त्यांनी काहीतरी इंटरफिअर केलं, त्याच्यामुळे दोघांच्या भांडणं झाली, मारामारी झाली. आणि मग सेनापतीने सांगितलं की आपण त्यांच्यावरती हल्ला केला पाहिजे आणि त्याला एकदाचा धडा शिकवला पाहिजे. त्या मीटिंगमध्ये गौतम बुद्ध होते, त्याने सांगितलं की पहिल्यांदा असं करूया आपण की आपल्यातले 2 माणसं, त्यांच्यातली 2 माणसं आणि त्यात 4 माणसांनी मिळून आणखीन एक 5वा माणूस निवडावा आणि त्यांनी ह्या गोष्टीचा अभ्यास करून त्याचा निर्णय द्यावा. युद्ध नको, कारण युद्धानं कुठली समस्या सुटत नाही. एखाद्याचा तुम्ही खून केला तर तुमचा खून करण्यासाठी कुणी ना कुणी तयार होतं, तुम्ही युद्धात जिंकला तर तुम्हाला हरवण्यासाठी कुणीतरी तयार होतं, असं त्यांनी पहिल्यांदा तिथं सांगितलं. 2 तट पडले शेवटी, ज्याला आपण म्हणतो की सेनापती एका साईडला, की जो युद्धाला आपण युद्ध केलंच पाहिजे, त्यांना धडा शिकवला पाहिजे, तो मेजॉरिटीमध्ये जातो. गौतम बुद्धांचा विचार हा मायनॉरिटीमध्ये जातो. दुसऱ्या दिवशी सभा भरते, त्यावेळेलाही तसंच होतं. आणि मग गौतम बुद्धांच्यावरती आरोप केला जातो की तुम्ही संघाचे विरोधी आहात. आणि त्यांना 3 ऑप्शन दिले जातात की एक तर सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणं, दुसरं देहांत शासन घेणं किंवा देशत्याग करणं, आणि तिसरं असतं आपल्या कुटुंबियावर सामाजिक बहिष्कार ओढवून घेणं. गौतम बुद्ध पहिला युद्धात सामील होणारच नव्हते, आपल्या कुटुंबियावरती आपल्या विचारांमुळे सामाजिक बहिष्कार घातला जावा हे त्यांना मान्यच नव्हतं. ते सांगतात की मला तुम्ही देहत्याग द्या किंवा मी देशत्यागाची हे द्या, मी आपला देश सोडून जायला तयार. आणि मग त्यावेळेस लक्षात येते की आपल्या शेजारी जो कोसलाधिपती आहे, कोसलाचं जे राज्य आहे तिथला राजा, त्याला जर समजलं की आपण असे निर्णय घेऊन सिद्धार्थला देहदंड दिलाय किंवा त्याला देशत्याग करायला लावलाय, तर आपल्यावरती तो आक्रमण करू शकेल, आपण अडचणीत येऊ. आणि म्हणून ते ठरवतात की काय मार्ग काढला पाहिजे. गौतम बुद्ध सांगतात मग असं करूया की मी संन्यास घेतो, मी परिवराजक बनतो. आणि हे सगळ्यांना मान्य होतं आणि असं ठरतं की काही दिवसानंतर कोलियांच्यावरती युद्ध करायचं, कारण गौतम बुद्धांनी परिवराज्यता घेतल्यानंतर, संन्यास घेतल्यानंतर लगेच जर युद्ध झालं तर कदाचित इतर लोकांच्यात कुणकुण लागेल की अशा पद्धतीनं आपण हे केल्याने गौतम बुद्धांनी विरोध केला होता वगैरे. आणि मग निरोप घ्यायची वेळ येते, आई वडिलांचा निरोप घेतात, यशोधरा पत्नी आहे तिचाही निरोप घेतात. ते तिला सांगतात की अशा अशा पद्धतीनं आपल्या मीटिंगमध्ये असं झालं आहे आणि मला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. तर ती म्हणते की मी तुमच्या जागी असते तर मी असाच निर्णय घेतला असता आणि मी आता तुमच्याबरोबर येऊ शकले असतं, पण आपला राहुल हा मुलगा लहान आहे त्याच्यामुळं त्याचा सांभाळ करण्यासाठी मला इथं थांबावं लागेल. पण तुम्ही जर जात आहातच, संन्यास घेतच आहात, तर एक नवीन जीवनमार्ग शोधून काढा की जो सकल मानवजातीला कल्याणकारक ठरेल. आणि हीच एवढी माझी एक इच्छा आहे. म्हणजे आपण जे सांगत असतो की गौतम बुद्धाने झोपलेल्या यशोधरेला आणि राहुलला सोडून ते निघून गेले वगैरे, हा गैरसमज समाजात निर्माण झालेला होता.
तोच मला दूर करायचा होता की जाणीवपूर्वक एक विचार शृंखला तयार करणं, समाजाच्या हितासाठी एक तत्वज्ञान निर्माण करणं, आणि त्यासाठी मग गौतम बुद्धांनी अगोदरच्या ज्या 62 पद्धतीच्या ज्या विचारशलाका होत्या, म्हणजे वेगवेगळे जी ही म्हणतो आपण तत्वज्ञानाच्या ज्या शृंखला आहेत, त्या सगळ्यांचा अभ्यास केला, ते त्या व्याख्यानामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामधून शेवटी त्यांना जे तत्वज्ञान सापडलं, म्हणजे 6-7 वर्ष त्यांनी जी साधना तपश्चर्या आणि अभ्यास केला, वेगवेगळ्या लोकांना भेटले, हे सगळं डिटेलमध्ये आपण त्या व्याख्यानात घेतलेलं आहे. आणि मग शेवटी ते अशा चिंतनावरती आले की धर्मज्ञानावर सर्वांचा हक्क आहे, धर्मविचारांचा जेवढा जास्त प्रचार तेवढा समाज जास्त उन्नत होतो. म्हणजे इथं धर्मामध्ये सर्वांना समानता आहे, जे आपण प्रियांबलमध्ये मगाशी ऐकलं तेच तत्व गौतम बुद्धांनी सांगितले. आणि वयाच्या 35 ते वयाच्या 80 वर्षापर्यंत जवळजवळ 45 वर्ष ते भारतामध्ये सतत भ्रमण करत होते. आणि त्यांनी अहिंसा, शांती, करुणा, प्रेम, मैत्री या तत्वांचा समाजाशी सुसंवाद केलेला आहे. पूर्वेला येथून 60 शिष्य धर्मतत्वांच्या प्रसारासाठी त्यांनी देशभर पाठवले होते पहिल्यांदा. आणि त्यांना सांगितलं होतं, म्हणजे त्यांना आदेश असा होता की भिक्षू हो, तुम्ही मानवजातीच्या हितासाठी, मंगलासाठी, सुखासाठी जगाविषयी, देशाविषयी, मनुष्याविषयी अनुकंपा ठेवून देशा चहूकडे हिंडा फिरा, माझ्या धर्माचा प्रसार करा व सर्वत्र शुद्ध ब्रह्मचर्याचा उपदेश करा. ब्रह्मचर्य म्हणजे इतरांविषयी शुद्ध भावना ठेवून काम करायचं. पाली भाषेत ते चर्क भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय हिताय सुखाय देव मनुस्सानम देशेत भिक्कवे धम्मम परिशुद्धम ब्रह्मचर्यम पकासेत. म्हणजे अशा पद्धतीची आज्ञा त्यांनी सर्वांना दिली होती आणि त्या पद्धतीने त्यांचं काम सुरू होतं. 250-250 वर्षानंतर अशोकाच्या काळामध्ये एक शिल्प हे केलेलं आहे, म्हणजे मध्य भारतामध्ये रेवाजवळ एक भारहूत म्हणून एक बौद्ध स्थान आहे, आणि तिथे एका स्तंभावरती राजाराणी गौतम बुद्धांना भेटायला चाललेले आहेत असं एक देखावा शिल्पित केलेलं आहे. आणि त्याच्याखाली लिहिलं आहे, अजातशत्रू भागवतो वंदते, म्हणजे अजातशत्रू भगवान बुद्धाची पूजा वंदना मी करत आहे. भागवत हा शब्द गौतम बुद्धांसाठी पहिल्यांदा वापरलेला आहे, म्हणजे भागवत म्हणजे भगवान. आणि मग पुढे तो रूढार्थाने पुढे आला, श्रीकृष्णावरती भागवत पुराण म्हणून एक ग्रंथही तयार झालेला आहे. आणि कृष्णासाठी वापरण्यासाठी बरीच जे आपण म्हणतो शब्द किंवा विशेषण गौतम बुद्धाला जी वापरलेल्या त्याच्यानंतर हे केलं. हा नंतर आपण पुढं कृष्णावरती व्याख्यान असेल किंवा इतर असेल त्यावेळेला बघूया. आपण गौतम बुद्धाचे समकालीन किंवा त्यांच्यापेक्षा थोडंसं अगोदरचे महावीर जैन वैशालीजवळ कुंदग्राम इथं त्यांचा जन्म झाला होता. इसवीसनपूर्व 599 आसपास असं आपण समजूया. बुद्ध 8 वर्षाचे असताना 72व्या वर्षी त्यांचा मृत्यू झालेला आहे किंवा महानिर्वाण झालेला आहे. मृत्यूसमयी त्यांच्या भिक्षू संख्या म्हणजे संन्याशी संख्या त्यांची होती 14,000 पुरुष आणि 36,000 स्त्रिया. आणि सामान्य अनुयायी जर पकडले तर सामान्य वय पुरुषमध्ये 1,59,000 आणि स्त्रिया 3,18,000. म्हणजे अशा पद्धतीनं एक भव्य काम महावीर जैनांचं होतं, गौतम बुद्धांचं होतं. आता गौतम बुद्धाच्या काळामध्ये म्हणजे सम्राट अशोक, गौतम बुद्धांच्या काळानंतर आपण म्हणतो की सम्राट अशोकांच्या पर्यंत आलं, म्हणजे तो जो हिस्ट्री आहे तो हिस्ट्री समजून घ्यायचा तर पहिल्यांदा गौतम बुद्धांचे जे शिष्य आहेत एक बिंबिसार राजा म्हणून आहे आणि ते एक नागवंशाचे 5वे पुरुष आहेत. आणि त्यांचा पहिला पुरुष आहे शिशुनाग म्हणून, जो मगध साम्राज्याचा, मगध राज्याचा राजा आहे. आणि त्यांनी 40 वर्ष काम राज्य केलेलं आहे. आणि त्याचा 5वा पुरुष आहे बिंबिसार, बुद्धांचा शिष्य आहे तो. त्या कथेमध्ये बिंबिसाराबद्दल माहिती आलेली आहे. त्याचा मुलगा अजातशत्रू आणि अजातशत्रू महानंदीन हा मुलगा आहे नागवंशातला शेवटचा राजा आपण म्हणतो, कारण महानंदींची जी एक राणी आहे ती शूद्र जातीपासून होती आणि तिच्यापासून महापद्मनंद राजा झाला आणि त्याच्याकडून नंतर चंद्रगुप्तानी राज्य बळकावलेलं आहे मुरादासीपासून किंवा जो चंद्रगुप्ताचा जन्म झाला वगैरे तो हिस्ट्री आहे. आणि चंद्रगुप्त मौर्याने काय केले की 16 प्रमुख गणराज्याची मगाशी आपण बघितलं ती किंवा जनपद होती, गणराज्य होती, त्या सगळ्यांची 100 वर्ष आपापसात भांडणं आणि गोंधळ चालला होता. त्या सगळ्यांना त्यांनी जिंकलं आणि एक साम्राज्य निर्माण केलं.
म्हणजे चंद्रगुप्तांनी इसवी सन पूर्व 324 ते 321 या दरम्यान साम्राज्य सुरू केलं आणि 297 पर्यंत जवळजवळ 24-1 वर्ष त्यांनी राज्य केलं. त्यांचा मुलगा बिंदुसार त्यांनी 297 ते 273 एक 20-22 वर्षाचं हे केलेलं आणि सम्राट अशोकाने बिंदुसाराचा मुलगा आहे 267 ते इसवी सन पूर्व 232 म्हणजे जवळजवळ 40-41 वर्ष त्यांनी राज्य केले. म्हणजे ह्या तीन राजांनी मौर्य साम्राज्यातल्या मौर्य वंशातल्या तीन राजांनी 85 वर्ष राज्य केले. इतर वंशात जे आहेत ते 3 ते 7 संख्येनी आहेत. त्यांनी राहिलेली 52 वर्ष म्हणजे 137 वर्ष मौर्य साम्राज्याचं काम होतं. नंतर इसवी सन पूर्व 181 शुंग पुष्यमित्र शुंग आणि त्यांनी केलेला बृहद्दत्ताचा खून वगैरे आणि मग मौर्य साम्राज्य तिथं संपलेलं आणि शुंग साम्राज्य सुरू झालेलं आहे. किंवा आपण अशोकावरती येऊया. अशोकाच्या हातात ज्यावेळेला साम्राज्य मिळालेलं आहे ते भारतातलं सगळ्यात मोठं साम्राज्य अशोकाचं होतं. कारण चंद्रगुप्ताने जे साम्राज्य मिळवलेलं असतं बिंबिसाराने राखलेलं असतं कलिंग देश त्याच्यामध्ये घेऊन अशोकाने साम्राज्याची व्याप्ती वाढवली. म्हणजे आजचा जर भारत आपण बघितला म्हैसूरचा थोडासा खालचा भाग आपण सोडून द्यायचा, आजचा भारत प्लस अफगाणिस्तान पाकिस्तान म्यानमार नेपाळ भूतान आणि बांगलादेश हे 6 देश आपल्या देशातून बाजूला काढले जे आहेत ते एकत्र केले आणि आजचा भारत हे सगळं केलं तर हे अशोकाचं साम्राज्य होतं समजून घेऊया. आणि त्याचे राजकीय याच्यासाठी गव्हर्निंगसाठी 4 भाग केले होते. प्रांताधिकारी म्हणूया आपण किंवा गव्हर्नर्स म्हणूया असे 4 प्रांत केले होते 4 भागामध्ये देशाच्या 4 कोपऱ्यामध्ये म्हणूया. तक्षशिला जे आहे ते उत्तर भागामध्ये की ज्याच्या अंडर अफगाणिस्तान गांधार इराण बॉर्डर किंवा काश्मीर असेल हिंदुकुश पर्वत आहे मकरान खोतान सोपाना इशिला योन कंबोज त्यावेळीची नावं आहेत राष्ट्रीय सीमांत असते पंजाब वगैरे हा सगळा वरचा भाग जो आहे तो तक्षशिला युनिटमध्ये येतो तो उत्तरेच आहे. पश्चिमेचा भाग जो येतो तो उज्जैनी म्हणजे ग्वाल्हेर किंवा आपण मध्य प्रदेशाचा जो पश्चिमेचा भाग म्हणूया आपण तर उज्जैनी माळवा गुजरात काठेवाड सौराष्ट्र पश्चिम मुलुक इतर आहे मुंबई आहे सोपारा म्हणजे नालासोपारा वगैरे आपण म्हणतो महाराष्ट्राचा काही भाग आहे हा पश्चिम युनिटमध्ये जातो. पूर्व युनिटमध्ये तोसला म्हणजे ओरिसा प्रांत बांगलादेश आणि म्यानमार तो जो जगन्नाथपुरी वगैरे आपण म्हणतो तो भाग तिकडं येतो. आणि खालचा जो दक्षिणेचा भाग आहे तो सुवर्णगिरी म्हणजे मैसूर संस्थानातला चितळगड जिल्हा जो आज आहे तिथं सुवर्णगिरी म्हणून एक गाव आहे पूर्वी तेही युनिट होतं. आणि त्याच्या आसपासचा प्रदेश असेल पश्चिम आणि पूर्व एरियातला जो खालचा राहिलेला भाग होता तो सगळ्या याच्यात येतो. आणि आता धर्मप्रसारक जे अशोकांनी पाठवले होते आपण पहिल्यांदा बेसिक गोष्टी समजून घेतोय. तर काश्मीर आणि गांधारमध्ये मजंतिक म्हणून नावाचा जो धर्मप्रचारक होता अधिकारी होता तो त्या भागामध्ये पाठवला. तर महिष मंडल म्हणजे मैसूरसाठी महादेवची नियुक्ती होती. वनवासी किंवा उत्तर कानडामध्ये रक्षितची होती. अपरांतक उत्तर कोकणमध्ये यवन धर्मरक्षित हा बॅक्ट्रियाचा रहिवासी होता म्हणजे प्रदेशातला त्यावेळेचा तो अपरांत किंवा उत्तर कोकण वगैरे भागातला होता. महाराष्ट्रामध्ये महाधर्मरक्षित आला होता. यवन म्हणजे सरहद्दी प्रांत जो आहे महारक्षित म्हणून होता. हिमवंत हिमालयाजवळचा जो प्रदेश आहे त्याला मज्झिम काश्यप दुरभिसार सहदेव म्हणजे काश्मीर वगैरे भाग आपण म्हणतो तसं. सुवर्णभूमी पेगू व मुलमेन ह्या प्लेसेस आहेत त्याच्या अंडर. सोन व उत्तर हे त्याचे अधिकारी आहेत. सिंहद्वीपमध्ये महेंद्र आणि संघमित्र ही मुलं अशोकाने पाठवले. सौराष्ट्रमध्ये पुष्पमित्र म्हणजे हा वैश्य होता आणि काठियावाडमध्ये तुषास्व हा पारशी किंवा इराणी व्यक्ती होती की जे धर्मप्रचारासाठी तिकडे गेले होते. आता धर्मप्रचार करण्यासाठी एक सिस्टीम जी तयार केली होती तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा माणूस जो होता सम्राट अशोकाचे विचार एकत्र करण्यासाठी तो त्यांचा लिपिक म्हणूया त्यांचा लेखनिक म्हणूया त्याचं कार्य काय होतं की सम्राट अशोकाशी चर्चा करणं आणि त्यांनी जे डिक्टेट केलेलं आहे ते जाहीरनामा तयार करायचा हुकूम करायचा श्रावणम त्याला म्हटलं जायचं. आणि तो हुकूम हे जे अगोदरचे प्रांत अधिकारी आहे त्या प्रांताधिकाऱ्यांना पाठवायचा म्हणजे अशोकांना जो समाजाला धर्मोपदेश करायचा आहे तो धर्मोपदेश जे दगडावरती कोरलेले आज आपल्याला सापडते जे स्तंभावरती कोरलेले सापडते पहिल्यांदा ही इथं तयार व्हायचे अशोकाच्या तिथं राजधानीमध्ये आणि मग ते सगळीकडे पाठवले जायचे आणि त्या पद्धतीनं ते त्या त्या लोकांना ते वाचून दाखवलं जायचं. मग त्याचे जे प्रांतिक सुभेदार आहेत त्या प्रांतिक सुभेदारांचं गव्हर्निंग सिस्टीममध्ये राजूक म्हणून एक अधिकारी आहे राज्य शासन बघणारा
आदेशक आहे, डिव्हिजनल कमिशनर आपण म्हणूया तसं. महामात्र म्हणून एक महत्वाची पोस्ट अशी आहे की वेगवेगळे असतात ते. धर्म महामात्र म्हणजे धर्म खात्याचा प्रमुख अधिकारी आहे. स्त्री अध्यक्ष महामात्र म्हणजे स्त्रियांच्या संबंधित कामे पाहणारा अधिकारी. महामात्र नगर व्यवहारक म्हणजे नगराध्यक्ष किंवा महापौर आपण जसं आज म्हणतो तशा पद्धतीनं. आणि मग या महामात्र जे आहेत त्यांना मदतनीस कोण असायचं? तर राजू, त्याच्याखाली प्रादेशिक, त्याच्याखाली युक्त, त्याच्याखाली आयुक्त. आणि दर 5 वर्षांनी पुणे ह्या सगळ्यांचं इन्स्पेक्शन दौरा पण राजा दुसऱ्या व्यक्तींना पाठवून करायचा. पुरुष हा मुलकी अंमलदार किंवा सिव्हिल सर्वंट समजलं तर पुरुष हे त्याचं हे आहे डिग्री आपण म्हणूया. गोध्यक्ष म्हणजे सर्व प्रकर्ष गुराढोरांची जोपासना आणि याच्यावरती लक्ष ठेवणारा तो अधिकारी. आता गो म्हटलं की आपल्याकडं गाई म्हटलं जातं. गो हा सिम्बॉलिक अर्थ त्या अपेक्षित आहे की गो म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळं सर्व प्राणी आहेत आणि त्यांच्या गुराढोरांची मग गाय त्याच्यामध्ये म्हैस असेल, बैल असेल, रेडा असेल, बकरी असेल, एनी चतुष्पाद प्राणी असतील, पक्षी असतील. म्हणजे गाय हा गो अशी शब्द आपण जो ज्याला आपण म्हणतो की हे करतो लिमिटेड करतो तसं लिमिटेड करणं अपेक्षित नाहीये. वज्रभूमिक म्हणजे गायराने दुग्धशाळा यांची व्यवस्था बघणारा. वैद्यक म्हणजे दोन प्रकारचे वैद्यक आहेत, एक माणसाचा डॉक्टर आणि दुसरं जनावरांचा डॉक्टर. म्हणजे प्राण्यांचं डॉक्टरही अशोकांनी त्यावेळेला तयार केले होते. हस्ती अध्यक्ष म्हणजे जंगली हत्तींच्या राणांची व्यवस्था करणारा, म्हणजे वनव्यवस्था ज्याला आपण म्हणतो ती व्यवस्थित करणारा तो हस्त अध्यक्ष आहे. ह्या सिस्टीममध्ये आता पहिल्यांदा आपण पुढं जाताना अशोकाचं पूर्वायुष्य बघूया. तरुण अशोक पहिल्यांदा काही वर्ष त्यांनी प्रांताधिकारी म्हणून काम केलेलं. पहिल्यांदा त्याला तक्षशिला पाठवलं होतं. तक्षशिलेला 2000 किलोमीटर राजधानीपासून 2000 किलोमीटर लांब तिथं एक बंड झालं होतं नागरिकांचं आणि ते शमविण्यासाठी बिंदुसार राजाने अशोकाला त्याच्या मुलाला तिकडं सैन्य घेऊन पाठवलं होतं. पण असं सांगितलं जातं की सैन्याबरोबर त्यांनी शस्त्र दिलं नव्हते, फक्त सैन्य घेऊन जा आणि ते मिटवू नये. राजाने तिथं गेल्यानंतर नागरिक त्याला सामोरे गेले आणि त्यांनी सांगितलं की तुमचे इथले जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला जो त्रास दिला, जो भ्रष्टाचार केला त्याच्यामुळे आम्ही बंड केलं होतं. आम्हाला राजाबद्दल किंवा तुमच्याबद्दल काहीच हे नाही आहे म्हणून. आणि मग ते ज्याला आपण म्हणतो म्युच्युअल अंडरस्टँडिंग, तो विषय संपला. तिथं फोर्स वापरायचा, शस्त्र वापरायचा प्रश्नच आला नव्हता. त्याच्यानंतर 10 वर्ष अशोकाने उज्जैनी हे जे दुसरा सेक्शन आहे तिथं प्रांताधिकारी किंवा गव्हर्नर म्हणून काम केले. तिथंच देवीराणी त्याला भेटलेली आहे, तिच्याशी संसार केलेले 2 मुलं म्हणजे जी महेंद्रानी हे सांगितलेलं आहे संघमित्रा, ती मुलं त्यावेळेला जन्माला आलेली आहेत. आणि त्याच्यानंतर म्हणजे अशोकांचा जन्म जर आपण 304 पकडला इसवी सन पूर्व, बिंदुसाराचा मृत्यू 273 आहे, हे सगळं इसवी सन पूर्व आहे. म्हणजे वयाच्या 30व्या वर्षी अशोकाच्या वयाच्या 30व्या वर्षी त्याच्या वडिलांचं निधन होतं आणि 35व्या वर्षी राज्याभिषेक होतं इसवी सन पूर्व 269 साली. आणि एक 8 वर्षानंतर म्हणजे वयाच्या 43व्या वर्षी एक कलिंग युद्ध होतं इसवी सन पूर्व 261 मध्ये. पाटलीपुत्र या राजधानीच्या पूर्वेला हे कलिंग गणराज्य आहे आणि ते आपल्या याच्यामध्ये अखत्यारीत आलं पाहिजे, कारण जो उत्तर दक्षिण ह्याचा असेल व्यापार असेल किंवा इतर गोष्टी असेल तर त्या सगळ्याच्या सेंटरमध्ये हे राज्य येत होतं आणि याचा अडथळा आपल्याला निर्माण होतो अशा पद्धतीची भावना असल्यामुळे त्यांनी ते जिंकायचं ठरवलं. मोठं घनघोर युद्ध होतं, अर्थात राजा सम्राट आहे अशोक, त्यामुळं तो तिथं जाण्याचा प्रश्नच नव्हता. सेनापती गेले होते, युद्ध झालं, समोरचं जे कलिंग साम्राज्य होतं किंवा गणराज्य आपण म्हणूया छोटंसं हे होतं, तर त्यांनी अतिशय जिद्दीनं त्याला विरोध केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त सैन्यच नाही तर स्त्रिया, मुलं, नागरिक असतील, संन्याशी असतील, अशा सगळ्यांनी ते त्याच्यामध्ये हे केलेलं युद्धामध्ये भाग घेऊन अशोकाचे यांना सैन्यानं विरोध केला आणि त्याच्यामुळे लाखो लोक मारली गेलेले. सैन्यच नाही इतर सामान्य माणसं पण मारली गेले, अटक केली, म्हणजे भरपूर ज्याला आपण म्हणतो की त्यांच्यावरती ॲट्रॉसिटीज झाल्या. आणि हे अशोकाला समजल्यानंतर अशोकाला फार मोठा पश्चाताप होतो आणि तिथून अशोकाच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट तिथून सुरू होतं. आणि धर्मविजय हा सर्वश्रेष्ठ आहे, युद्धातून मिळालेला विजय नाही, हे तत्वज्ञान आणि त्याच्या अनुषंगाने माणसांनी कसं वागलं पाहिजे हे सांगायला अशोकाने सुरुवात केली. हा त्यांचा अशोकाचा 43व्या वर्षातला टर्निंग पॉईंट आहे.
आणि मग त्याच्यामधूनच जे गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की अहिंसा, प्रेम, करुणा, सहिष्णुता, मैत्री ही नैतिक मूल्य, सगळ्यांचा आदर केला पाहिजे. पण अशोकांनी धार्मिक गोष्टीमध्ये कुठल्याही कर्मकांडाचा प्रचार केला नाही. तुम्ही कपडे कुठली घातली पाहिजे, तुमच्या अंगात माळा कशा पाहिजे, तुमची दाढी कशा पद्धतीची पाहिजे, म्हणजे हे जे आपण सिम्बॉलिक म्हणतो, बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपण ते उभा टिळा मारायचा की आडवा पट्टा मारायचा किंवा भस्म कुठं लावायचं वगैरे, ह्या गोष्टी अशोकांनी कधी सांगितलेल्या नाही. त्यांनी मानवी कर्तव्य काय हे सांगितलं, म्हणजे एक सामाजिक सुसंवाद निर्माण करण्यासाठी काय केलं पाहिजे, एकमेकाबद्दल शत्रुत्व न करता मैत्रीभाव कसा निर्माण होईल याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे अशोकांनी सांगितले. आणि पश्चाताप झालेला जो पुढं मांडलाय ते पुढं आपण बघणारच आहोत. आता हे सगळं मांडण्यासाठी राजांनी काय केलं, तर शिलालेख म्हणजे ती जी पद्धत होती, मोठमोठे दगड शोधायचे, सपाट दगड शोधायचे. एक दगड तर काहीतरी 19 मीटर रुंद वगैरे आहे ज्याच्यावरती तो शिलालेख लिहिलेला असं काहीतरी आहे. मोठे उंच शिलालेख पकडायचे जिथं यात्रा असते, जिथून व्यापारी मार्ग जातात असे ठिकाणं पकडायचे. आणि बॉर्डरवरती शिलालेख वापरलेले आहेत, 14 शिलालेख आहेत. आणि त्या शिलालेखासाठी म्हणजे जसं राजधानीमध्ये त्याचं लिखाण केलं जायचं, पहिल्यांदा ड्राफ्ट तयार केला जायचा, तो प्रांतिकला पाठवायला जायचा म्हणजे गव्हर्नरला, आणि मग नंतर ते त्यांनी निवडलेले अधिकारी त्यांनी वेगवेगळ्या अशा ठिकाणं शोधायची, तिथले पत्थर चांगले निवडायचे आणि त्याच्यावरती ते सपाट करून त्याच्यावरती ते लोखंडी आणि आपण म्हणतो की कार्विंग करून त्याच्यावरती ते सगळं लिहायचं. आणि ते शिलालेख जे आहे ते दगडावरती, शिला म्हणजे दगड आपण म्हणतो, दगडावरती लिहिलेले ते शिलालेख 6 ते 22 ओळीच्या आसपास असले की ते लघु शिलालेख म्हटले, आणि मोठे असले तर बृहत शिलालेख म्हटलेला आहे. आणि हे सगळे सरहद्दीवरती आहेत किंवा जिथं यात्रेसाठी लोक एकत्र जमणार असतील अशा स्थळं बघायची की जिथं ते लोकांच्या जास्तीत जास्त नजरेत येईल. आणि एकूण 14 शिलालेखांमध्ये जे सादरीकरण त्यांनी केलेलं आहे, म्हणजे एखाद्या सफाईदार, संलग्न, तर्कसंगत, निवडक गोष्टींचा संग्रह जसा असतो, तसं त्यांनी त्या 14 शिलालेखामध्ये राजांनी अतिशय व्यवस्थित सुसंगतपणे त्याचे विचार मांडलेले आहेत. असे एकूण 21 शिलालेख शिलालेखाची ठिकाणं आपल्या भारतामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये हे जे 14 शिलालेख आहेत ते 21 ठिकाणी सापडलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी 14 शिलालेख असतात. त्या 14 शिलालेखामध्ये 111 वेळा धम्म हा शब्द आहे, धर्म हा शब्द आलेला आहे. म्हणजे अशोकाचं कन्सर्न लक्षात येईल आपल्याला. म्हणजे उत्तरेला बघितलं तर उत्तर सरहद्द खैबर खिंडीजवळ शहाबाद गडी आहे, अबटाबाद म्हणजे जिथं ओसामा बिन लादेनला पकडलं गेलं त्या अबटाबादच्या तिथं मानसेरा म्हणून एक आहे, तिथं आहेत. नंतर डेहराडूनच्या जवळ मसुरीजवळ यमुनावर टोन नदीच्या संगमावरती कालसी म्हणून एक जग आहे, तिथं हे आहेत. त्याच्यानंतर हां, इथल्या याच्यामध्ये मसुरीजवळचं जो आहे तिथे लेखाच्या शेवटी हत्ती कोरला आहे आणि गजतम असं अक्षर तिथं हे केलेलं आहे. गिरणार इथं एका टेकडीच्या पायथ्याशी मोठ्या खडकावरती शिलालेख लिहिलेले आहेत. पण जेम्स रॉडनी इतिहासकार जो आहे त्यांनी इसवी सन 1800 मध्ये एका जैन साधूंनी यात्रेसाठी रस्ता रुंदीकरण करण्यासाठी दारू जी असते बंदुकीची ती उडवल्यामुळं तिथल्या अक्षरावरती थोडासा परिणाम झाला असं त्यांनी सांगितलं. आता मुंबईच्या शेजारी नालासोपाराच्या इथं 8व्या लेखातला थोडासा भाग सापडला जो इथं प्रिन्स ऑफ वेल्समध्ये हे केलेला आहे, ठेवलेला आहे. महाभारतामध्ये शूरपारक म्हटलं जायचं, आता त्याला पूर्वी अशोकाच्या काळी सोपारा म्हटलं जायचं आणि आज आपण त्याला नालासोपारा किंवा अशा पद्धतीचं समजतो. मद्रास प्रांतामध्ये कर्नूल जिल्हा एरागुडी इथं 1929 साली सापडले. बंगालच्या उपसागर म्हणजे ओरिसा प्रांत जो आहे तिथं 2 असे सापडले, जवगड आणि धोली इथं, म्हणजे गंजम जिल्ह्यात हे जवगड आणि भुवनेश्वर किंवा पुरी जगन्नाथपुरीच्या आसपास धौली म्हणून प्लेस आहे. आणि अशा पद्धतीनं हे वेगवेगळ्या ठिकाणी हे 7-8 ठिकाणं आपल्याला सांगितली, तसे एकूण आपले 50 लेख हे सापडलेले आहेत. आणि इथं काय केलं आहे की पश्चातापाचा जो 13वा शिलालेख आहे त्याच्याऐवजी 2 स्पेशल कलिंगासाठी तयार केलेले आहेत, ह्या इथं ओरिसा प्रांतामध्ये त्यांनी हे केलेलं आहे, डिपेक्ट केलेले आहेत. म्हणजे उत्तरेला खैबर घाट ते खाली मैसूरपर्यंत, पश्चिमेला काठीवाडा मुंबईपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, असे एकूण 21 ठिकाणी हे 14 शिलालेख त्यांनी हे केलेले आहेत. आता दुय्यम शिलालेख जे आहेत ते एकूण 18 ठिकाणी सापडलेले आहेत. बिहारमध्ये सगळ्या शेवटी 2009 साली रतनपुरा इथे सापडलं आहे. पण ससाराम इथं आहे, जबलपूरचं रुकनाचं आहे, जयपुरातलं वैराट इथं आहे,
भाभरा लेक पण तिथं वैराटच्या शेजारी सापडलेला. दक्षिणेत म्हैसूर भागात तीन टेकड्या आहेत, सिद्धपूर, जतिंग, रामेश्वर, म्हणजे जतिंग, रामेश्वर आणि ब्रह्मगिरी, ह्या तीन त्रिकोण आपण म्हणूया, एका टेकडीवरून दुसरी टेकडी दिसते. तर अशा त्या तिन्ही टेकड्यावरती त्यांनी काही शिलालेख लिहिलेले आहेत. आणि कर्नाटकमध्ये सोलापूरच्या मस्की इथं जो शिलालेख सापडला 1915 साली, त्याच्यामध्ये पहिल्यांदा देवानंद प्रिय हे ज्या नाव होतं तो अशोक राजाचं हे कन्फर्म झालं. त्याला गावीमठचा शिलालेख असंही म्हटलं जातं. आता ह्या लेखांची जी भाषा आहे ना, ती त्यांनी तिथली जी लोकांना वाचता येईल, समजेल अशा पद्धतीची, ज्याला आपण म्हणतो की गरजेनुसार जी आहे ती स्थानिक ठेवलेली आहे. काही ठिकाणी ब्राह्मी, खरोस्ती, ग्रीक, आरामी अशा लिपींचा वापर केला आहे. काही ठिकाणी दोन भाषेत हे केलेलं आहे, म्हणजे शाबासगडी मनसिराच्या प्राकृत भाषा आणि लिपी खरोष्टी असा आहे. कंदाहारमध्ये शरी कुणा म्हणून जी प्लेस आहे अफगाणिस्तानातली, तिथं दोन भाषेत प्राकृत आणि आरामाईकमध्ये मंजूर आहे. पूर्व अफगाणिस्तान लगबण इथं आरामाईक भाषेत आहे, तक्षशिला इथं आरामाईक भाषेत आहे. आणि हे लेख ब्रिटिश लोकांनी वाचले कसे, तर ते पृष्ठभागावरती शाई किंवा लाल रंगाचं रंग शाहे करायचा, त्याच्यावरती एक पातळ कापड टाकायचं आणि ते चिकटून हळुवारपणे काढायचं आणि नंतर त्याचा अभ्यास करायचा. ह्या पद्धतीनं त्यांनी ते वाचन केले. ते आपण पुढं त्यांचं हे बघूच हे करू. स्तंभलेख जे सापडलेत त्या स्तंभलेखावरती 7 लेख आहेत आणि 11 स्तंभलेख भारतामध्ये आतापर्यंत व्यवस्थित सापडलेले आहेत. भारताबाहेर नेपाळमध्ये 13 इच्या इथं आहे, जिथं गौतम बुद्धाचा जन्म झाला तिथला आहे. भारतात दिल्ली, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, अलाहाबाद वगैरे असं, उत्तराखंड, ओरिसा, मैसूर ही प्लेसेस आहेत तिथं स्तंभ, म्हणजे अशोक स्तंभ म्हणतो ना आपण, 40-50 फूट उंच आणि व्यवस्थित हे केलेले गोटी याच्यावरती, आणि त्याच्यावरती ते 7 लेख लिहिले आहेत, म्हणून त्यांना स्तंभलेख म्हटलेला आहे. सारनाथ स्तंभावरती 154 गुप्तवर्ष असं म्हटलेलं आहे. आता त्याचं वजन एवढं हेवी आहे की लुंबिनीचा जो आहे तो 8.6 टनाचा दगड आहे, म्हणजे तो स्तंभ जो आहे तो. वैशालीचा सगळ्यात मोठा म्हणजे 21 टनाचा, म्हणजे 1400 मनापेक्षा जास्त मोठी झाली आहे. गंगेच्या खोऱ्यामध्ये उत्तर बिहार, लॉरिया, अराराज किंवा लॉरिया, नंदनगड अशा त्या प्लेसेस आहेत. रामपूर्वा अलाहाबादमध्ये, आंध्र प्रदेशामध्ये कृष्णा खोऱ्याच्या खाली अमरावतीचा एक स्तूप आहे, त्याच्यासमोर एक आहे. आणि त्या लेखांमध्ये आसपासच्या राजांचा जो उल्लेख आला आहे तो सेल्युलिड राजा जो आहे अँटिओकस, त्याला सेकंड थिओस पण म्हटलेला आहे, सेलुसिडचा राजा आहे. इजिप्तचा राजा टोलेमी आहे. मॅसेडोनाचा अँटिगोनस सेकंड आहे. सिरियनचा मॅगस आणि एपिरसचा अलेक्झांडर, ह्या राजांचा उल्लेख शेजारी म्हणून एका लेखामध्ये आलेला आहे. आणि त्याच वेळेला धर्मदूत जगभर पाठवले गेलेले आहेत, म्हणजे जसं आपण म्हणतो की हे जर मगाशी जसं इंटरनल भारतामध्ये कुठं कुठं पाठवले, तसंच भारताच्या बाहेर आशिया, पूर्व युरोप, उत्तर अमेरिका, सिरिया, इजिप्त, मॅसिडोनिया, एपिरस ह्या देशामध्ये, आणि हे सगळे इसवीसनपूर्व 258 या वर्षाच्या आसपासच्या घटना आहेत. आता जे स्तंभ तयार केलेले आहेत, उंच दगड, अखीव एक हे ज्याला आपण म्हणतो की अखंड दगडा दगडाचा स्तंभ तयार केलेला आहे. आणि उत्तर प्रदेशामध्ये मिर्झापूरचा जिल्हा आहे तसं, ते मथुरेजवळ एक चुनार इथं ती खाणी आहे आणि त्या खाणीचं अस्तित्व अजूनही आहे. आणि तिथं 50-60 फूट असा दगड खोदला जायचा, काढला जायचा, त्याला गोल बनवला जायचा, त्याच्यावरती नक्षीकाम केलं जायचं, घासून काचेसारखं गुळगुळीत केला जायचा, त्याच्यावरती लिखाण केलं जायचं. म्हणजे शिल्पकारांच्या मध्ये किती इंटेलेक्च्युअल ताकद असेल हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि नंतर शेकडो मैल अंतरावरती त्यांनी तो नेलेले आहेत स्तंभ, म्हणजे. आणि तिथं चुनार नदीच्या शेजारी नदीमध्ये असे काही दगड त्या काळात पडलेले की जे पुढं नेता नेत आले, असेही काहीतरी सापडलेले तिथं जवळच्या नदीमध्ये. आता दिल्लीमध्ये 2 स्तंभ आहेत आणि 1356 साली मोहम्मद तुघलक म्हणून जो दिल्लीवरती राज्य करत होता, आपण ज्याला लहरी मोहम्मद म्हणतो, की ज्याने राजधानी देवगिरीला आणायचा प्रयत्न केला होता, किंवा नाण्याची सिस्टीम बदलली, म्हणजे नोटबंदी वगैरे आपण म्हणतो तशा पद्धतीनं त्यावेळेचं जे काही नाणं असेल ते बदलून दुसरं हे करायचा प्रयत्न केला होता, आणि तो इतिहासात लहरी मोहम्मद म्हणून शेवटी फेमस झाला. तर तो एकदा शिकारीसाठी गेला होता, टोपरा म्हणून जी प्लेस आहे 90 कोसावरती आहे ती दिल्लीपासून, आणि तिथं त्यांनी हा स्तंभ बघितला एक, आणि त्याला तो आवडला आणि त्यांनी ठरवलं की हा दिल्लीला न्यायचा म्हणून. लहरी राजा म्हटला पण इतिहासामध्ये त्याचं नावच तसं झालं. आणि मग ते काय करतात, शिवरीच्या कापसाचा तो जो खांब उभा आहे तर त्याच्या एका साईडला शिवरीच्या कापसाचं हे करतात,
मोठा हिप तयार करतात आणि हळूहळू त्याच्याखालची माती उकरून तो कलंडवला जातो, खाली पाडला जातो स्तंभ, आणि मग त्याच्याभोवती पेंडा आणि कातडं गुंडाळलं जातं. नंतर 42 चाकी मोठी गाडी तयार केली जाते आणि प्रत्येक चाकाला एक रस्सी आणि प्रत्येक रस्सीला 150-200 माणसं पकडतील आणि त्याला ओढत नेतील अशा मोठी गाडी, बैलगाडीसारखी मोठी गाडी त्यांनी तयार केली आणि ते नदीमध्ये, यमुना नदीमध्ये ते नेलं. तिथून नंतर त्या बोटीमध्ये, म्हणजे जर तुम्ही 200 दोर पकडलं, म्हणजे 42 दोर पकडले आणि 200 माणसं पकडले, तर जवळजवळ 8,400 माणसं त्यावेळेला ते ओढायला, म्हणजे ते दृश्यच किती भव्य असेल. आपण रथ ओढताना वगैरे बघतो ना, तर तशा पद्धतीनं ते किती भव्य असेल हे लक्षात घ्या. तिथून ते नदीत आणलं, नंतर मोठमोठ्या धान्य नेणाऱ्या ज्या बोटी असतात, होड्या असतात, त्या एकत्र बांधल्या, त्याच्यावरती तो दगड टाकला, ठेवला आणि त्याच्यानंतर तो स्तंभ दिल्लीला नेला. म्हणजे 150 मैलावरती किंवा 200 किलोमीटरवरती नेण्यासाठी त्याला एवढा त्रास झाला होता. सम्राट अशोकाच्या काळामध्ये 400-500 किलोमीटरवरती हे स्तंभ कसे नेले असेल असा विचार करूया. पण स्तंभांची अवस्था आपण कसं करतो, तर सांचीचा एक स्तूप आहे, त्याच्या भोवती जो प्रवेशद्वाराचं कठडे आणि जमीन हे जे होते दगड वगैरे, तर तिथल्या एका जमीनदारांमध्ये ऊसाचं जे गुराळ असतं ना, त्या गुराळासाठी वापरण्यासाठी त्यांनी ते स्वतःसाठी वापरले होते. म्हणजे अशा पद्धतीनं आपण विक्षिप्तपणे कसं आपल्या इतिहासाकडंच वागतो काही लोकांना ज्याचं नॉलेज नसतं. ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात देखणा आणि अतिशय सुंदर शिल्पकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणून बघितला जातो तो सारनाथचा स्तंभ. आणि त्या स्तंभाचं आपल्याला माहिती आहे, कारण आपल्या सिम्बॉलवरतीचं मगाशी आपण तो डिस्कस केला आहे, की त्याचा शिरोभाग जो आहे, म्हणजे वरचा जो भाग आपण सिम्बॉल म्हणून घेतलेला, तुमच्या लक्षात येईल की बेसला उलट कमळ आहे आणि त्याच्या पाकळ्या अशा उलट्या कमळाच्या कोरलेल्या आहेत. त्याच्यावरती नंतर एक वाटोळी बैठक आहे आणि त्या बैठकीच्या वरती तुमच्या लक्षात येईल की हत्ती एक चक्र, घोडा एक चक्र, बैल चक्र, नंतर वाघ आणि चक्र, असे म्हणजे चारी बाजूने 4 प्राणी, म्हणजे हत्ती, घोडा, बैल, शेर म्हणजे सिंह म्हणूया, आणि मध्ये धर्मचक्र जे आहे ज्याला 24 हार आहेत असं ते आहे. आणि त्याच्यावरती जे आहे ते एकमेकाला पाठवून 4 सिंह, आपल्याला आपल्या बोधचिन्हामध्ये 3 सिंह दिसत, कारण 2 साईडचे आणि समोरचा एक, पाठीमागचं दिसणं शक्य नाही, पण 4 सिंहांचा तो स्तंभ आहे. आणि त्यांचे जे पंजे किंवा डोलदार आयाळ आहे, त्याचे कल्ले आहेत, म्हणजे एक सामर्थ्याची ग्वाही देणारं ते सिम्बॉलिझम तिथं दिसतं, जिवंतपणा त्याच्यामध्ये आहे. आणि घोडा आहे तो वाऱ्यासारखा धावणारा, नंदी शांतपणे चालणारा, हत्ती आपली भव्यता दाखवणारा, वनराज आपली श्रेष्ठता प्रस्थापित करणारा, आणि चक्र हे धर्माचं कालचक्र आहे, धर्मविचारांचं कालचक्र आहे. 4 सिंह म्हणजे शक्ती, धैर्य, आत्मविश्वास आणि अभिमान, याचं प्रतीक आपण मानलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं तो स्तंभ आपण सिलेक्ट केलेला आहे. जेम्स ट्रॉड म्हणतो की गिरणार स्तंभाची तिथलं काही अक्षर, प्रत्येक अक्षर म्हटलं त्यांनी की 2 फूट उंचीचं वगैरे असं, म्हणजे अख्खा लेख किती मोठे असेल हे बघा. म्हणजे एकूण शिलालेख आपल्याकडे जे सापडले आहेत मोठे ते 21 आहेत, लघु शिलालेख 18 आहेत आणि स्तंभलेख ते 11 आहेत. एकूण 50 शिलालेख आपल्याला सापडलेले आहेत. आणि याच्यामध्ये, या शिलालेखांच्या मध्ये बखी, याचा जो बखिरा स्तंभ जो आहे, म्हणजे जो आता मुझफ्फरच्या बेसार जिल्ह्यातला आहे, वैशालीच्या जवळचा आहे, त्याचा पायथ्याचा व्यास जो आहे ना तो 50 इंचाचा आहे, म्हणजे 4 फुटाच्या आसपास, 1248 इंचाचा तो आणि 2 इंच एक, म्हणजे 4 फूट 2 इंचाचा आहे. त्याचा शिखराचा व्यास 38.9 इंचाचा आहे, म्हणजे 36.2, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की असा निमुळता होत गेलेला स्तंभ, त्याच्यामध्ये 1 फुटाचं डिस्टन्स हळूहळू कमी होतं अगदी बारीक पद्धतीनं, आणि शिखरावर 2 फूट इंचचा घेराचा एक मंडल आहे, त्याच्यावरती वेदीवरती 4-4.5 फूट उंच सिंहमूर्ती आहे त्याच्यावरती, आणि ह्याचं वजन 50 टन आहे. लडियाचा जो नंदगडचा तिथं आहे तो नेपाळकडे जाणाऱ्याच्या रस्त्यावरचा आहे आणि तो उंचीची 40 फूट आहे, मध्यभाग 32 फूट आहे, खालचा व्यास 35.5 इंचाचा आहे, वरचा 22 इंचाचा आहे आणि त्याच्यावरती हंसाची सुंदर मूर्ती आहे. म्हणजे 4 सिंह सारनाथलं जसे आहे तसं प्रत्येक ठिकाणी 4 सिंह अशोक स्तंभावरती नाहीत, वेगवेगळे आहेत. म्हणजे आता प्रयाग इथं जे 2 स्तंभ आहेत त्याच्यात एक कमलपुष्प लता चित्रित केलेली आहे आणि ते कारवाकी, म्हणजे त्याच्या पत्नीनं दिलेलं आहे असं हे आहे. रामपूरचे जे 2 स्तंभ आहेत, एकावरती सिंहमूर्ती आहे, दुसऱ्यावरती बैलाची मूर्ती आहे, म्हणजे वरतीचे आहे ते. दिल्लीचे जे स्तंभ आहेत मगाशी जो आपण ज्याच्यावरती चर्चा केली, तर त्याच्यावरती 7 लेख जे आहेत ते स्पष्ट समजलेले आहेत.
चंपारण्यामध्ये जो सापडलेला अराराज नावाचं जागे ठिकाणी, त्याच्यावरती गरुड मूर्ती आहे. भोपाळमध्ये जो सापडलेला आहे त्याच्यावरती चार सिंहाची मूर्ती आहे. आणि सारनाथचं तर आपण डिस्कस केलं असतो. रुक्मिणी देवीचं हे जे आहे तिथंच वेगळे स्तंभ आहेत, नेपाळमधले वेगळे आहेत, म्हणजे असे वेगवेगळ्या ठिकाणी जे स्तंभ सापडले त्या स्तंभाचं प्रत्येकाचं कोरीवकाम आणि हे वेगळं आहे. या स्तंभावरती अशोकाने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणजे राजधानीत येण्यासाठी होणारी हिंसेची बंदी केलेली आहे, समाज म्हणजे त्यावेळेला चैनी खातर जे उत्सव यात्रा मेळे उत्सव होत होते ते बंद करायची ऑर्डर केलेली आहे, राजाच्या भोजनासाठी दोन बरोबर एक हरिण यापेक्षा जास्त प्राण्यांच्या हत्येची बंदी आणि ती नंतर तेही बंद केलेले आहे, त्याच्यानंतर शिकार व दुसरे चैनीचे प्रकार असलेल्या सहली बंद केलेल्या आहेत, युद्धाची विजयाची बंदी म्हणजे त्याच्या हे कराय युद्धासाठी किंवा म्हणजे जिंकण्यासाठी युद्ध वगैरे करायचं नाही, सार्वजनिक उपयोगाची कामं पुढं काय केलं. आता युद्धाबद्दल मी सांगतो की आपल्या देशाचं जे खातं आहे ते संरक्षण खातं आहे, युद्ध खातं नाही आहे. संरक्षण खातं म्हणजे आपल्या देशाचं संरक्षण करणं. तसंच सम्राट अशोकाने सैनिक म्हणजे सैन्य त्याचं किंवा जो सैन्य दळ असतं ते कधी बरखास्त केलेलं नाही, पण कुणावरती आक्रमणही केलेलं नाही हे आपण लक्षात. माणसे व पशु यांच्यासाठी रुग्णालय तयार करणं, औषधांच्या उपयोगी पडणाऱ्या देशी विदेशी वनस्पती म्हणजे माणसाला किंवा प्राण्यासाठी उपयोगी असणाऱ्या वनस्पती ज्या भागात नसतील त्या दुसरीकडून तिथं लावणं हे महाराष्ट्र साम्राज्यभर त्यांनी केलेलं आहे. धर्मविजयासाठी परदेशात दूध पाठवणं ते बघायचं आपण ऐकलं. परत दर 5 वर्षांनी चेक करण्यासाठी व्यवस्थित कामं चालू आहेत की नाही हे समजून घेण्यासाठी लोकांना पाठवायचं. स्त्रियां धर्मप्रचार करण्यासाठी स्त्री अध्यक्ष नेमलेले आहेत. धार्मिक हेतूनं राजांना दौरे करणं, दानधर्म करणं, धर्मचर्चेसाठी परिषदा भरणं वगैरे, धार्मिक उत्सव मिरवणुका काढणं वगैरे हे सगळंही केलेलं आहे. आणि पक्ष्यांच्या पशूंच्या हत्या केल्या नाहीत, त्याची राजव्यवस्था अगदी चोखपणे गेली पाहिजे, कुणावरती अन्याय होता कामा नये. प्राणदंडाची शिक्षा असेल तर त्याला 3 दिवसाची मुदत मिळेल की ज्याच्या तो अपील करू शकेल किंवा स्वतःच्या धार्मिक याच्यातून पुढच्या प्रवासासाठी परमेश्वराकडे क्षमा मागेल वगैरे. आणि राज्याभिषेकाच्या संस्मरणार्थ दरवर्षी उत्सवाला कैदी सोडणं, रस्त्यावरती वृक्ष बांधणं, आंब्याची झाडं लावणं, वृक्ष आणि आंबे, परत विहिरी बांधणं, धर्मशाळा बांधणं अशी कामं त्यांनी तिथं केलेली आहेत. धर्माज्ञा ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये तुम्ही सर्व प्राण्यावर दया करा, नात्या गोत्यातल्या व इतर सर्व माणसाशी योग्य वर्तन ठेवा, मातापिता वडील माणसे यांची शुश्रूषा करा, दानधर्म करा, तोच तुमचा उपयोगी पडेल. ऐहिक कल्याण तर साधाच पण पारमार्थिक कल्याण करा, म्हणजे अशा पद्धतीचा ते उद्देश आहे. आणि राजासाठी जे आहे ते धर्मघोष, धर्मयात्रा, धर्मविजय, धर्मानुग्रह, धर्मदान, धर्ममंगल ह्या पद्धतीनं त्यांनी समान अनुशासन, न्यायदान, राजकर्म, कर्मपरता, कर्तव्यबुद्धी, यशोपलिता, दयामिश्रित, न्याय कठोरता, मूक प्राण्यांचं रक्षण वगैरे त्यांनी केलं. आणि निषेधपर जे ऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये हिंसेचा निषेध आहे, सजीव प्राण्याला न दुखवणं, त्याच्यानंतर उत्सवात नित्य गोष्टी हे करणं, निंद्य गोष्टी करायच्या नाही आहेत, ज्यापासून फलनिष्पत्तीने अशा मूर्खपणाच्या सामाजिक किंवा धार्मिक गोष्टी न करणे, आत्मस्तुती व परनिंदा न करणे. आता धर्माचं ध्येय त्यांचं जे आहे त्यांनी गौतम बुद्धाने आणि अशोकाने ईश्वराच्या अस्तित्वासंबंधी आणि कर्मकांडासंबंधी फारशी चर्चाच केलेली नाही. त्यांनी सतत प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आचरण काय असलं पाहिजे ज्याने त्याचं स्वतःचं आणि इतरांचं कल्याण होईल हाच म्हटलं आहे. आणि जे धर्म आता तो ब्रह्मजिज्ञासा म्हणून जे फक्त तत्वज्ञानावरती चर्चा करतात तिकडं त्यांनी ह्या वितंटवादाकडं त्यांनी फारसं लक्ष दिलेलं नाही. आणि सत्यनिष्ठा, परोपकार बुद्धी, भूतदया ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ह्या तुम्ही पाळा हाच गौतम बुद्धाचा आणि अशोकाचा जो संदेश आहे तो दिलेला आहे. आणि हे शिल्पकाराच्या माध्यमातून किंवा त्या यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि मग धर्मशाळा, विहिरी, तळी, सडक, रस्ता, विहार, स्तूप, स्तंभ, मंदिरं, मूर्ती, लेणी वगैरे किंवा राजवाडे किंवा भव्य इमारती वगैरे केल्यात. काश्मीर आणि ह्याच्यामधलं नेपाळमधलं देवपाटन म्हणजे काश्मीरमधलं श्रीनगर शहर आणि नेपाळमधलं देवपाटन ही दोन शहरं अशोकाने तयार केलेली आहेत. 84,000 स्तूप बांधले वगैरे असं आपण म्हणतो. जगन्नाथ मंदिर पूर्वी दंतपूर होतं जे पुढं जगन्नाथाचं मानलं गेलं आहे. त्याच्यानंतर 500 विहार काश्मीरमध्ये केले आहेत. असं म्हणजे फार मोठं आणि भव्य काम त्यांनी केलं आहे. आणि एक मोठं
की बौद्ध धर्मामध्ये ज्यावेळेला गोंधळ निर्माण झालाय, खून मारामाऱ्या आपापसात व्हायला लागल्या, त्यावेळेला त्यांनी तिसरी धर्मसंगिनी किंवा धर्म अधिवेशन ते भरवलेलं आहे आणि 1,000 लोकांना तिथं एकत्र बसून त्याच्यावरती चर्चा करून जी तत्त्वं पाळली गेली पाहिजेत त्याच्याबद्दलचा विवेचन आणि हे त्यावेळेला त्यांनी तिथं केलेलं आहे. आता हा जो भाग आहे हा आपण बघितला. आता आपण डायरेक्टली हा विषय घेतोय की अशोकाने खरोखर काय सांगितलं होतं, म्हणजे आता आपण त्याच्यावरती चर्चा केली, पण मी आता डायरेक्टली आपल्या ज्या नोंदीसाठी इथं डायरेक्टली शिलालेखच वाचणार आहे. म्हणजे जवळजवळ आपल्या देशामध्ये शिलालेख आणि असं ताम्रपट आणि अशा लाखाच्या वरती गोष्टी सापडल्या, तर आणखीनही भरपूर सापडतील. त्याच्यातल्या 50 ठिकाणी जे सापडले ते अशोकाचं हे सापडलेत आणि त्यातले 21 शिलालेख जे मोठे आहे, मोठ्या याच्यावरती बॉर्डर्सवरती, त्यातला पहिला शिलालेख आपण आता वाचतोय. हा धर्मलेख देवाना प्रिय प्रियदर्शिनी राजाने लिहिवला आहे. येथे कोणत्याही प्राण्याचा बली देण्यात येऊ नये अथवा समाज भरवू नये, कारण देवाना प्रिय प्रियदर्शिनी राजाच्या दृष्टीने ह्या समाजात बरेच अनिष्ट प्रकार घडत असतात. तथापि काही विवक्षित प्रकारचे समाज हितावं आहेत असे प्रियदर्शी राजाला वाटते. पूर्वी देवाना प्रिय प्रियदर्शी राजाचे पाकशाळेत रोज 1,000 प्राण्यांची हत्या होत असे, पण आता धर्मलेख लिहिण्यात येत आहे त्यावेळी फक्त 3 प्राणी मारण्यात येईल, 2 मोर व 1 हरिण, आणि हरिणे रोज मारले जात नाही आणि आता यापुढे हे 3 प्राणी सुद्धा मारण्यात येणार नाहीत. म्हणजे संपूर्ण ज्याला आपण म्हणतो की शाकाहाराकडं सगळ्यांनी वळलं पाहिजे. आणि पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं की जे कर्मकांड आहेत प्राण्यांचं बली देण्यात येऊ नये, समाज भरवू नये, म्हणजे जे जलसा यात्रा ज्या भरल्या जातात मग अशी म्हटलं तसं, की त्याला बंदी केली पाहिजे आणि वैदिक कर्मकांडामध्ये जे काही त्यावेळेला प्राण्याचे बळी यज्ञात वगैरे होत होते त्याला बंदी केलेली आहे. दुसरा शिलालेख जो आहे त्याच्यात म्हटले देवाना प्रिय प्रियदर्शन राजाचे राज्यात सर्व ठिकाणी तसेच त्याच्या शेजारी असलेल्या चोड, पांड्य, सत्यपुत्र, केरळपुत्र वगैरे ताम्र पणीपर्यंतच्या राज्यात, तद्वतच यवन राजा अंतियोक व त्याच्या शेजारी असलेल्या इतर राज्याच्या राज्यात मी देवाना प्रिय प्रियदर्शिनी राजाने 2 प्रकारच्या चिकित्सेची व्यवस्था केली आहे. 1 मानवाच्या चिकित्सेची आणि दुसरी जनावराच्या चिकित्सेची. मनुष्यास व जनावरास उपयोगी पडतील अशा औषधी वनस्पती जेथे होत नाहीत त्या तेथे बाहेरून अन्य ठिकाणाहून आणून त्याची सर्वत्र लागवड करविली आहे. कंदमुळे व फळझाडे ज्या प्रांतात होत नाहीत तेथे ती बाहेरून आणून लावली आहेत. मानवानं व पशूंना तोषविण्यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी विहिरी खोदवल्या आहेत व झाडे लावली आहेत. म्हणजे त्यांनी दक्षिण भागामध्ये आणि पश्चिम भागामध्ये कशा कशा पद्धतीनं मानवी चिकित्सा आणि जनावरांच्या चिकित्सासाठी हे केलेत आणि औषधी वनस्पतींची लागवड संपूर्ण भागात केलेली आहे हे सांगितलेलं आहे. हा दुसरा शिलालेख संपला. तिसरा शिलालेख आहे. देवाना प्रिय प्रियदर्शी राजाचे असे म्हणणे आहे, राज्याभिषेकानंतर 12 वर्षी मी आज्ञा केली आहे की युक्त राजू व प्रादेशिक अधिकाऱ्यांनी दर 5 वर्षांनी राज्यात सर्वत्र फिरतीवर निघावे व चांगल्या इतर सरकारी कामाबरोबर प्रजेला पुढील प्रमाणे धर्माची शिकवण द्यावी. माता पित्रांची सेवा करणे प्रशंसनीय आहे. मित्र परिचित आप्तेष्ट ब्राह्मण व श्रमण यांच्याजवळ अवधारेने वागणे प्रशंसनीय आहे. प्राणी हत्येपासून परावृत्त होणे प्रशंसनीय आहे. अल्पव्ययता व अल्पभांडता हे प्रशंसनीय आहे. मंत्रिमंडळाने युक्तांना आज्ञा द्यावी की हिशोब तपासना नियमाबरोबरच हे नियम करण्याच्या मागचे हेतू काय ते लक्षात असू द्यावे. म्हणजे इथं त्यांनी सांगितले की लोकांना धर्माची शिकवण द्या, म्हणजे माता पित्रांची सेवा आहे, मित्र परिचित आप्तेष्ट ब्राह्मण श्रमण यांना औदार्य आणि, म्हणजे ब्राह्मण श्रमण म्हणजे त्यावेळेला जे संन्यासी लोक आहेत जे तुमच्यावरती अवलंबून आहे त्यांच्याशी व्यवस्थित वागा तुम्ही, प्राणी हत्येपासून परावृत्ता, हे त्यांनी धर्म नियम म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे अशोकाचा धर्म हा आहे. शिलालेख चौथा आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात आज कित्येक वर्ष प्राणी हत्या अधिकाधिक वाढत आली आहे. आप्तेष्ट व ब्राह्मण श्रमणाशी होणारे लोकांचे वर्तनही अधिकाधिक गैर होत गेले आहे, पण आता देवाना प्रिय प्रियदर्शी राजाच्या धर्माचरणामुळे पूर्वीच्या काळी लोकांना युद्धाची ग्वाही देण्यासाठी वाजवल्या जाणाऱ्या दुंदुबी आता लोकांनी विमाने, हत्ती, दिव्यकांतीचे देव इत्यादी काचे देवी देखावे पाण्यात जमावे म्हणून वाजवल्या जात आहेत. देवाना प्रिय प्रियदर्शी राजाने दिलेले हा धर्म शिक्षणाचा परिणाम असा झाला आहे की गेल्या शेकडो वर्षात दिसून आले नव्हते इतके प्राणी हत्येचे प्रमाण कमी झाले. ते ब्राह्मण व श्रमण व आप्तेष्ट यांच्याशी होणारे लोकांचे वर्तन सुधारले आहे. माता पित्रांची व वृद्धांची सेवा लोक अधिकाधिक करू लागले आहेत व अशाच तऱ्हेच्या अन्य पुष्कळ प्रकारांनी धर्माचरण वाढलं आहे. देवाना प्रिय प्रियदर्शी राजाचे हे धर्माचरण आणखीही वाढावे यासाठी सतत खटपट करीत राहील आणि प्रियदर्शी राजाचे पुत्र पौत्रही कल्पांतापर्यंत ह्या धर्माचरणाची वाढ व्हावी म्हणून प्रयत्न करतील व स्वतः धर्माचरण करून व सद्गुणी बनून लोकांना धर्माचरण शिकवत देत राहतील.
कारण धर्मशिक्षण देणे हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि शिवाय जो सद्गुणी नाही त्याला धर्माचरण करता येणार नाही, अतएव ह्या गुणाची वाढ होणे व त्यात खंड न पडणे हे सर्वोत्तम होय. म्हणून माझ्या पुत्र पौत्रांनी ह्या गुणाची वाढ करावी व त्यात खंड पडू देऊ नये ह्या उद्देशाने मी हा लेख लिहिलेला आहे. हा लेख देवानं प्रियदर्शी राजाला अभिषेक झाल्यानंतर 12 वर्षी लिहिला आहे. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितले की पूर्वीच्या युद्धासाठी दुंदुभी वाजायच्या त्या आता देवी देखा देखा म्हणजे स्वर्गात तुम्हाला कसे आनंद मिळतील त्याचे देखावे जे आहेत त्याच्यासाठी लोकांना एकत्र बोलवलं जातं. धर्मशिक्षणाचा परिणाम असं झाले की प्राणी आता कमी झाले, ब्राह्मण श्रमणाशी लोक व्यवस्थित वागतायत, वृद्धांची ते सेवा करतायत वगैरे, अशा पद्धतीनं त्यांनी हा लेख लिहिलेला आहे. त्याच्यानंतर 5वा शिलालेख आहे आणि हे शिलालेख एकाच समोरासमोर असे एका शेजारी एक एका शेजारी असे लिहिले जातात. देवाला प्रियदर्शी राजाचे असे म्हणणे आहे, सत्कृत्य करणे फार दुष्कर आहे आणि जो सत्कृत्याची सुरुवात करतो त्याने फार दुसाध्य अशी गोष्ट केलेली असते. तरी पण माझ्या हातून बरेचसे सत्कृत्य झालेले आहे. जर माझे पुत्र पौत्र कल्पांतापर्यंत माझे अनुकरण करीत राहतील तर ते पुण्यकारक होईल. त्यापैकी अगदी थोडा भाग जरी करावयाचा त्याने सोडून दिला तर ते अनिष्ट होय. खरोखर पाप करणे फार सोपे आहे. आता ह्यापूर्वी 100 वर्षे धर्म महामात्र नव्हते. राज्याभिषेकानंतर 13 वर्षाने मी धर्म महामात्रांच्या जागा निर्माण केल्या. ह्या धर्म महामात्रांची नेमणूक सर्व पंथाच्या लोकांसाठी करण्यात आली आहे. धर्माची स्थापना करणे, त्यांची वृद्धी करणे, धर्माचरण करणाऱ्यांना सुखशांती मिळवून देणे ही त्यांची कामे आहेत. यवन, कंबोज व गांधार, तद्वत, राष्ट्रिक व अपरांत ह्या सर्व प्रांतात मी त्यांची नेमणूक केली आहे. संन्याशी, गृहस्थ, रावरंक, त्याचप्रमाणे निराधार व वृद्ध झालेल्या लोकांच्या सुखशांतीकडे ते लक्ष पुरवतात म्हणजे पुरवतील. त्याचप्रमाणे धर्मशील लोकांना कोणताही उपद्रव होऊ देणार नाहीत. शिवाय ते लोकांची चिंता सतत वाहतील आणि ज्यांना मुले पाळे फार आहेत अशा लोकांना पैसे अडकायची मदत करतील. शृंखलाबद्दल लोक जर आपत्तीग्रस्त असतील तर त्यांना शृंखला काढाव्यास लावतील व त्यांचे वयोमान पाहून अवश्य तर त्यांना सोडूनही देतील. ह्या धर्म महामंत्रांची नेमणूक माझ्या अंतपुरात तसेच पाटलीपुत्रात अन्यत्र माझे बंधू भगिनी व इतर आप्तेष्ट आहेत तेथेही करण्यात आली आहे. धर्माकडे कल असलेल्या व धर्माच्या अधिष्ठान ज्यांच्या ठिकाणी आहे अशा वा दान प्रवृत्ती असलेल्या अशा सर्व तऱ्हेच्या लोकांशी हे धर्म महामंत्र संबंध ठेवित आहे. हा धर्मलेख दीर्घकाळ टिकावा व माझ्या वंशजांनी त्याप्रमाणे वर्तन करावे अशाकरता लिहिलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये धर्म महामंत्र ही पोस्ट कशी निर्माण केली आणि त्यांनी काम कसं करायचं आहे लोकांच्या मध्ये आणि ते करेक्शन चेक करण्यासाठी त्यांनी पुन्हा 5 वर्षांनी चेकर पाठवण्याचं हे केलेलं आहे. त्याच्यानंतर येतो तो 6वा शिलालेख. देवाना प्रियदर्शी राजाचे असे म्हणणे आहे, पूर्वीच्या काळी दूतांकडून राजकारभाराच्या बातम्या ऐकण्याच्या वेळा ठराविक ठरलेल्या असत, परंतु आता मी अशी योजना केली आहे की कोणत्याही वेळी मग मी जेवत असलो, अंतपुरात असलो, शयनगृहात असलो, दशवशाळेत असलो किंवा क्रीडोद्यानात असलो तरी जेथे मी असेन तेथे प्रतिवेदकांनी माझ्याकडे येऊन जनतेचा कारभार मजपुढे सांगावा किंवा ठेवावा. जेथे मी असेन तेथे त्या कामाचा विचार करेन. मी तोंडी दिलेल्या एखाद्या हुकमाबद्दल अगर महामात्रांपुढे असलेल्या एखाद्या तो तातडीच्या कामाबद्दल मंत्रिमंडळात मतभेद झाला असेल तर अशा बाबतीत मी आज्ञा दिली आहे की ह्या असल्या बाबी कोणत्याही वेळी व कुठल्याही जागी मी असेन तेथे मला कळविण्यात याव्यात. मी किती परिश्रम केले अगर कामाची किती उरक केली तरी तेवढ्याने माझी तृप्ती होत नाही, कारण साऱ्या जगाचे हित पाहणे हे मी माझे श्रेष्ठ कर्तव्य मानतो आणि त्याचे मूळ आहे हे आहे ते म्हणजे परिश्रम व कामाची उरक. सर्व जगाचे हित पाहणे ह्याहून अधिक श्रेष्ठ असे कर्तव्य नाही आणि मी जो थोडा बहुत प्रयत्न करीत आहे तो कशासाठी, अशासाठी की सर्व प्राणीमात्रांच्या ऋणातून मला मुक्त होता यावे, त्यांना ह्या लोकी सुख मिळावे, परलोकी स्वर्गाची प्राप्ती व्हावी. ह्यासाठी हा धर्मलेख लिहिला आहे. कशासाठी? अशासाठी की तो दीर्घकाल पावे, तो टिकावं, माझ्या पुत्रपौत्रांनी सर्व जगाचे हित व्हावे म्हणून माझे अनुकरण करावे. मात्र ही गोष्ट अत्यंत परिश्रम केल्याखरी साध्य होणे दुरापास्त आहे. याच्यामध्ये ते काय म्हणतात की हे सर्व मी राजा झालो तर मी समाजाप्रती कृतज्ञ आहे आणि माझं कर्तव्य जे आहे ते पूर्ण करण्यासाठी ह्या अधिकाऱ्यांनी ती व्यवस्थित कामं केली पाहिजेत. आणि बदल असा केला आहे की समाजातल्या ज्या तक्रारी असेल जनतेच्या त्या माझ्याकडे कुठल्याही क्षणी म्हणजे अंतपुरात जेवताना, शयनगृहामध्ये, क्रीडोद्यानात, अश्वशाळेत, कुठंही जिथं असेल तिथं येऊन माझ्याकडे त्या गोष्टी मांडल्या पाहिजेत. लगेच त्याच्यावरती आपण विचार करूया. 24/7 अवेलेबिलिटी ज्याला आपण म्हणतो तसं हे आहे. शिलालेख 7वा आहे. याच्यामध्ये सर्व धर्म सर्वभावाची भावना अशोकाने कशी मांडली ती आपण बघूया. सर्व देवाना प्रिय प्रियदर्श राजाची इच्छा आहे की सर्व पंथाच्या लोकांनी त्याच्या राज्यात नांदावे, कारण संयम आणि चित्तशुद्धी असावी असे सारे पंथ सांगतील. माणसाचा कल व त्याची श्रद्धा हरतऱ्हेची असते,
त्याच्या हातून आपले सर्व कर्म पूर्ण होईल, अगर त्या कर्माचा काही भाग होईल, परंतु त्याला संयम, मनशुद्धी आणि योग्य काय याचे ज्ञान असले पाहिजे. तसे नसेल तर त्याचे दातृत्व, धर्म, श्रद्धा, मग ती कितीही मोठ्या प्रमाणात असली तरी ती कवडी मोल आहे. म्हणजे पहिल्यांदा जो माणूस हे करतोय, एखादं कार्य करत असतो, तर त्यांनी व्यवस्थित ज्ञानातून करावं, धर्मश्रद्धा त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि त्यांनी व्यवस्थित, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की विचारपूर्वक कार्य केलं पाहिजे. शिलालेख आठवा जो आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की फार प्राचीन काळापासून विहार यात्रेत जाण्याची राजलोकांची पद्धत होती. शिकार व तशाच तऱ्हेच्या करमणुकी या यात्रेत होत असत. आता राज्याभिषेकानंतर 10व्या वर्षी देवांना प्रिय प्रियदर्शी राजा बोधी वृक्षाच्या यात्रेला गेला आहे. तेव्हापासून ह्या धर्मयात्रा सुरू झाल्यात. या यात्रेत पुढील गोष्टी होतात. ब्राह्मण व श्रमणांना देणग्या दिल्या जातात, वृद्धांना धन दिले जाते आणि जनतेच्या भेटीसाठी गाठी घेऊन त्यांना धर्माबाबत शिकवणूक देऊन त्यांची विचारपूस केली जाते. देवांना प्रिय प्रियदर्शी राजाचे महत् भाग्य आहे की त्याला या धर्मयात्रापासून आनंद मिळतो. म्हणजे 10व्या वर्षी राज्याभिषेक झाल्यानंतरच्या 10व्या वर्षी म्हणजे कलिंग युद्धाच्या 2र्या वर्षी त्यांनी विहार यात्रा बंद करून धर्मयात्रा सुरू केलेल्या आहेत. आणि धर्मयात्रेमध्ये सर्वांच्या गाठी भेटी घेणं, त्यांना मदत करणं आणि राजा स्वतः लोकांच्या अवेलेबल आहे हे दाखवणं, हे करत त्यांनी सुरुवात केली. हे इथं सांगितलेलं आहे 8व्या शिलालेखात. 9वा शिलालेख जो आहे त्याच्यात धर्ममंगलाचं तत्व त्यांनी सांगितले की खरा धर्म म्हणजे काय तो आपण बघूया. देवांना प्रिय प्रियदर्शी राजाचे म्हणणे असे आहे, आजारीपणात, लग्नकार्यात, पुत्रजन्माच्या प्रसंगी किंवा प्रवासाच्या वेळी लोक नाना तऱ्हेचे मंगलविधी करतात. ह्या व अशा इतर प्रसंगीही लोक नानाविधी करतात. ह्या बाबतीत बायका तर कितीतरी अधिक पटीने असले धर्मविधी करतात की जे शुल्लक कुचकामाचे असतात. असले विधी करावे ह्याबद्दल वाद नाही, परंतु अशा तऱ्हेच्या विधीपासून फलप्राप्ती फार थोडी होते. ज्या विधीपासून पुष्कळ फलप्राप्ती होते तो विधी म्हणजे धर्ममंगल. हा धर्ममंगल म्हणजे काय तर दास व नोकर यांच्याशी योग्य वर्तन करणे, गुरुजनांबद्दल आदर व्यक्त करणे, प्राण्यांच्या बाबतीत संयम राखणे व ब्राह्मण श्रमणास उदार हस्ते मदत करणे ह्या पुण्यकारक गोष्टीचा धर्ममंगलात समावेश होतो. ह्या व अशाच तऱ्हेच्या गोष्टी म्हणजे धर्ममंगल. म्हणून पिता, पुत्र, बंधू, धनी, मित्र, परिचित इतकेच नव्हे तर शेजारी सुद्धा सर्वांना म्हटले पाहिजे, सर्वांनी म्हटले पाहिजे की हे पुण्यकारक आहे. हेच धर्ममंगल कार्यसिद्धी होईपर्यंत केले पाहिजे आणि ते एकदा करून झाल्यावरही ते पुन्हा पुन्हा केलं पाहिजे. असे म्हणतात की दान करणे पुण्यकारक आहे, परंतु धर्मदानाची तुलना करता येईल असे दुसरे कुठलेही दान नाही. आणि म्हणून मित्र, हितचिंतक, आप्त, सोबती ह्या साऱ्यांनी वेळोवेळी एकमेकाच्या आग्रहाने सांगितले पाहिजे की हे कर्तव्य आहे, हे पुण्यकारक आहे, हे केल्याने स्वर्गप्राप्ती होते आणि स्वर्गप्राप्तीपेक्षा दुसरी कोणती गोष्ट, श्रेष्ठ गोष्ट मिळवण्यासारखी आहे? ₹? कारण दुसऱ्या कुठल्याही विधीची खात्री सांगता येत नाही. कदाचित त्याने कार्यसिद्धी होईल, कदाचित होणार नाही, परंतु ह्या धर्ममंगलाला कालाशी बद्ध नाही. कदाचित त्याने इहलोकी कार्य झाले नाही तर त्यामुळे पुढील लोकी खास पुण्यसंचय होईल. आणि धर्ममंगलामध्ये मुळे जर इहलोकी कार्यसिद्धी झाली तर दोन्ही कार्यसिद्धी झाल्या असे होईल, म्हणजे इहलोकीची कार्यसिद्धी व परलोकीचे पुण्यसंचय. म्हणजे याच्यात त्यांनी काय सांगितले की धर्ममंगल म्हणजे तुम्ही खरं काय करा पुण्य मिळवण्यासाठी, दास व नोकरांशी तुम्ही योग्य वर्तन करा, गुरुजनांचा आदर ठेवा, प्राण्यांच्या बाबतीत संयम राखा, ब्राह्मण श्रमणांना उदार असे मदत करा. ही तुमची खरी धर्म मंगल कल्पना आहे, संकल्पना आहे. याच्या पलीकडं कर्मकांडामध्ये फारसा अर्थ नाही असं इनडायरेक्टली त्यांना सांगायचे. आता 10वा शिलालेख आहे, देवांना प्रिय प्रियदर्शी राजाला यश वा कीर्ती ह्यात विशेष काही आहे असं वाटत नाही, परंतु त्यामुळे लोकांच्या मनात आज भविष्यकाळी धर्माच्या शिकवणीकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे वागण्याची इच्छा उत्पन्न व्हावी म्हणून देवांना प्रिय प्रियदर्शी राजाला वाटते की केवळ याचसाठी यश वा कीर्ती मिळवावी. देवांना प्रिय प्रियदर्शी राजा जे काही परिश्रम करीत आहे ते सारे परलोकाबाबत आहे असे का? अशा करते की प्रत्येकाचे शत्रूपासून सुटका व्हावे आणि हा शत्रू म्हणजे ज्याला पाप म्हणतात आणि तो ही गोष्ट साध्य करणे हे लहान मोठ्यांना महान परिश्रम केल्याखेरीज व केवळ त्याच्याच मागे लागल्याखेरीज कठीण आहे आणि मोठ्यांना तर ही गोष्ट विशेषच कठीण आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या पापापासून मुक्त व्हा आणि पाप म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो ना की वाईट गोष्टी करणं हे पाप आहे, त्याच्यापासून सुटका करण्यासाठी तुम्ही परिश्रम करा आणि धार्मिकपणा असं त्याला सांगायचं आहे. 11वा शिलालेख आहे, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले की देवांना प्रिय प्रियदर्शी राजाचे म्हणणे आहे, धर्मदानासारखे दुसरे दान नाही, धर्मामुळे होणाऱ्या परिचयासारखा दुसरा परिचय नाही, धर्मविषयक विभागणीसारखी दुसरी विभागणी नाही आणि धर्मसंबंधासारखा दुसरा संबंध नाही.
ह्या धर्मात पुढील गोष्टी असतात, दास व नोकर यांच्याशी योग्य वर्तणूक, माता पित्यांचे आज्ञापालन, मित्र परिचित आप्तव ब्राह्मण श्रमणानं उदारसे मदत्व, प्राणी हत्येपासून परावृत्तम, पिता पुत्र बंधू मालक मित्र परिचित यांनीच नव्हे तर शेजाऱ्याने सुद्धा म्हटले पाहिजे की हे पुण्यकारक आहे, केलेच पाहिजे, असे वागल्याने त्याला इहलोक लाभ होतो व परलोकासाठी या धर्मदानामुळे पुनर्संचय होतो. सेम थीम आहे. आता 12वा शिलालेख आहे, पंथ निरपेक्षता कशी असली पाहिजे आणि आपण वाचेवरती कसं संयम बाळगला पाहिजे, वाचाळता असेल तर समाजामध्ये कसं नुकसान होतं आणि दुराभिमान असला, धर्मांध तर तुमच्यात असेल, टॉल क्लेम्स तुम्ही तुमच्या पंथाबद्दल करत असलं तर त्याने समाजात एक विदूषित दूषित वातावरण कसं निर्माण होतं आणि आपल्याकडं सर्व सहिष्णुता कशी पाहिजे इतर पंथधर्मासाठी, धर्मनिरपेक्षता आणि सर्वांना समान समभाव कसा पाहिजे, ही सगळं त्यांनी ह्या 12व्या लेखामध्ये सांगितलेलं आहे. देवानप्रिय प्रियदर्शी राजाच्या मनात सर्व पंथाच्या अनुयायाबद्दल आदर असून तो त्यांना मानमनातप व देणग्या देत असतो. पण देवानप्रिय राजाला मानमनातप व देणग्या ह्यांची इतकी महती वाटत नाही तर त्याला असे वाटते की सर्व पंथाच्या लोकांमध्ये त्या पंथातील ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांची वाढ व्हावी. ही वाढ निरनिराळ्या तराने होऊ शकते परंतु वाक्संचय हे त्याचे मूळ आहे. कसे? तर कारणाशिवाय स्वतःच्या पंथाचा गौरव व दुसऱ्याच्या पंथाचा निषेध करू नये. अगदी अनिवार्य असेल तरच थोडासा करावा. उलट वेळोवेळी दुसऱ्याच्या पंथाचा गौरव करू आणि असे केल्याने स्वतःच्या पंथाचा उत्कर्ष होता आणि दुसऱ्याच्या पंथाचा फायदा होतो. ह्या उलट वर्तन केल्याने आपण स्वतःच्या पंथाची हानी करतो व दुसऱ्याच्या पंथालाही नुकसान पोहोचवतो. स्वतःचा पंथ उज्ज्वल दिसावा म्हणून जो माणूस प्रेमामुळे स्वतःच्या पंथाची स्तुती करतो आणि दुसऱ्याच्या पंथाची निंदा करतो तो अशा वर्तनाने खरोखरच स्वतःच्या पंथाची निसंशय हानी करीत असतो. ह्यासाठी नेहमी परस्परांशी विचारविनिमय करणे स्पृहणीय आहे. म्हणजेच लोक एकमेकांचा धर्म काय आहे ते ऐकून घेतील व तो समजून घेण्याची इच्छा व्यक्त करतात. ह्यासाठी देवानप्रिय राजाची ही इच्छा आहे. कोणती? ती ही की सर्व पंथाच्या लोकांनी एकमेकाच्या पंथाची माहिती मिळवावी व कल्याण करून घ्यावे आणि ज्या लोकांचा एखादा विशिष्ट पंथाकडे ओढा आहे त्यांना असे कळवावे. देवानप्रिय राजाला मानमरातप व पुढे आता देवानप्रिय राजाला मानमरातप व देणग्या ह्याची इतकी महती वाटत नाही पण त्याला ही गोष्ट महत्वाची वाटते की सर्व पंथाच्या लोकांमध्ये त्या त्या पंथातील मूलभूत गोष्टीची वाढ व्हावी व एकमेकाच्या पंथाबद्दल आदर असावा. हे साध्य व्हावे म्हणून धर्म महामात्र, स्त्री अध्यक्ष महामात्र, व्रात्यभूमिक व इतर अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे आणि त्यामुळे आपल्याला पंथाची वृद्धी व धर्माची उज्ज्वलताही फळे लागते. आता शिलालेख 13वा जो आहे तो सम्राट अशोकाला जो पश्चाताप झालाय कलिंग युद्धानंतर आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी मनापासून स्वतःला व्यक्त केलेला आहे की मला किती दुःख होते. म्हणजे त्यावेळेला लाखो लोक मृत्यू झाले, समजा 1,00,000 मृत्यू झाले तर तो म्हटलं राजा म्हणतो की 1,00,000 माणसं जरी मारली गेली असते किंवा त्यांना बंदी केलं असतं तरीसुद्धा मला दुःख झालं असतं. कारण गंमत अशी आहे की तो सम्राट असल्यामुळे तो स्वतः फ्रंटवरती नव्हता, युद्ध झालं आणि नंतर त्याला समजलं की तिथे एवढ्या मोठ्या पद्धतीनं मॅसेकर झालेलं आहे आणि संहार झालेला आहे, रक्तपात झालेला आहे आणि तो दुःखी झाला आहे आणि तिथून त्यांनी युद्धबंदी जाहीर केलेली आहे. स्वतः परत त्यांनी आयुष्यात कधी युद्ध केलेलं आहे. ते त्याला किती बोचलेलं आहे, त्रास झालेला आहे ही इथं समजून घ्या. जो त्यांचा टर्निंग पॉईंट आहे, सम्राट अशोकाचा जो टर्निंग पॉईंट आपण म्हणतो ते त्यांनी इथं व्यक्त केलेला आहे. राज्याभिषेकानंतर 8व्या वर्षी देवानप्रिय प्रियदर्शी राजाने कलिंग देश जिंकला व त्यावेळी 1,50,000 लोक कैद केले, 1,00,000 ठार मारले गेले व त्याच्या कितीतरी पट लोक मृत्युमुखी पडले. त्यानंतर आता कलिंग देश खालसा केल्यावर देवानप्रिय राजा अधिक धर्माचरणी झाला असून त्याचे धर्मप्रेम वाढले आहे व तो धर्माचा प्रसार अधिक करीत आहे. कलिंग देश पादाक्रांत केल्याबद्दल देवानप्रिय राजाला शोक होत आहे. खरोखर जेव्हा एखादा स्वतंत्र देश काबीज करण्यात येतो तेव्हा जी हत्या होते, लोक मृत्युमुखी पडतात व कैद केले जातात, तो सर्व प्रकार प्रियदर्शी राजाला अत्यंत दुःखदायक खेदकारक वाटतो. परंतु राजाला ह्याहूनही अधिक खेद होतो तो ह्याचा की ह्या मुलकामध्ये ब्राह्मण श्रमण व इतर पंथाचे अनुयायी तसेच वडिलांची माता पित्याची गुरुजनांची आज्ञा पाळणारे तद्वत मित्र परिचित सोबती आप्तेष्ट दास व नोकर यांच्याशी योग्य वर्तन ठेवणारे व प्रेमळपणाने वागणारे संसारी लोक नांदत असतात. युद्धामध्ये अशा सज्जनांना सुद्धा दुखापत होते, ते मृत्युमुखी पडतात अगर प्रियजनापासून त्यांचा वियोग होतो. अथवा त्या मुलखात सुखवसू लोक असतात, त्यांच्या मित्रांवर सोबत्यावर परिचितावर अगर नातलगावर दुर्दैव कोसळते त्यामुळे ह्या सुखवस्तू लोकांना ते संकट आपल्यावर कोसळले असे वाटून त्यांच्या मनाला क्लेश होतात. युद्धापायी अशा सर्व लोकांच्या वाट्याला अपरंपार दुःख येते व त्याचा देवानप्रिय राजाला खेद वाटतो.
आणि यवन राहत असलेला प्रदेश सोडला तर असा कुठलाही प्रांत नाही की ज्यात ब्राह्मण श्रमण वा येती नाहीत, आणि ह्या देशात अशी कुठलीही जागा नाही की जिथे लोकांचा कोणत्या ना कोणत्या पंथावर विश्वास नाही. कलिंग देशात मारले गेले, मृत्युमुखी पडले, अगर कैद झाले, त्यांची संख्या जरी 100 अगर 100 असती तरी देवानप्रिय राजाला आज त्याचा खेद झाला असता. नवे, जरी कोणी देवानप्रिय राजाचा अपराध केला तरी शक्य असेल तो राजा त्यांच्या अपराध पोटातच घालील, आणि देवानप्रिय राजाच्या राज्यात अरण्यात राहणाऱ्या लोकांना सामोपचाराने सुधारणेच्या मार्गाकडे राजा वळवीत आहे. राजाला पश्चाताप होत असला तरी देवानप्रिय राजाचे सामर्थ्य किती आहे ह्याची त्यांना जाणीव करून देण्यात येत आहे, अशासाठी की त्यांनी आपापले गुन्हे कबूल करावेत व नाहक मारले जाऊ नयेत. देवानप्रिय राजाची इच्छा आहे की सर्व लोकांना सुरक्षतेची हमी असावी व त्याच्यात आत्मसंयम, बंधुभाव, शांततमय जीवन जगण्याची इच्छा असावी. देवानप्रिय राजाला वाटते की धर्माने मिळवलेला विजय सर्व विजय श्रेष्ठ आहे. देवानप्रिय राजाने असला विजय येथे आपल्या स्वतःच्या राज्यात तद्वत साहसी योजने दूर पावे तो आपल्या शेजारच्या मुलखात मिळवला आहे. ह्या शेजारच्या मुलखात अंतियोक नावाचा यवन राजा व अंतियोकच्या पलीकडे तुर्मे, अंतिकोन व मग अलिक सुंदर हे चार राज्ये राज्य करीत आहेत. तद्वत खाली दक्षिणेस ताम्रपर्णीय चोड पांड्य राजा आहेत त्यांच्या मुलखात, आणि त्याचप्रमाणे येथे राज्याच्या साम्राज्यात यवन, कंबोज, नाबक, नाभपंथी तसेच भोज, आंध्र, पारिंद ह्या सर्व मुलखात देवानप्रिय राजाच्या धर्माच्या शिकवणीप्रमाणे लोक वागत आहेत, आणि जेथे देवानप्रिय राजाचे दूत जात नाही त्या देशातही देवानप्रिय राजाच्या धर्माबद्दलचे उद्गार आज्ञा व शिकवण ऐकून लोक त्याप्रमाणे वागत आहेत व वागतील, आणि अशा रीतीने मिळवलेल्या विजयामुळे सर्वत्र प्रेमाचा प्रादुर्भाव होतो. धर्माने विजय मिळवून मी हे प्रेम संपादन केले आहे. प्रेम कदाचित सकृत दर्शनी थोडे असेल पण त्यामुळे परलोकी फार मोठे फल लाभते, आणि हा धर्मलेख ह्यासाठी लिहिला आहे. कशासाठी? अशासाठी की माझ्या पुत्र पौत्राने युद्ध करून अधिक देश जिंकण्याचा विचार करू नये, आणि युद्ध करणे अनिवार्य झाले तर त्यांनी संयम बाळगावा आणि कमीत कमी शिक्षा करावी, आणि हे लक्षात असू द्यावे की धर्मविजय हाच खरा विजय होय. तो विजय इहलोकी व परलोकी रुजू होतो. त्याच्या धर्मविजयामुळे सर्व जगभर प्रेमाची वृद्धी होतो आणि त्याचा परलोकी उपयोग होतो. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी कसं सांगितलेलं आहे की आपल्या मानवी हक्काची सनद जशी म्हणतो आपण तशीच इथं डिक्लेअर केलेली आहे की सर्वांना समान अधिकार मिळाले पाहिजे, त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे, आत्मसंयम, बंधुभाव, शांतता ह्या गोष्टींचं हे झालं आहे. आणि त्यांनी सांगितले की मी 600 योजना दूरही हे सगळे विचार नेलेले आहेत. शेजारी राष्ट्र कुठले आहेत त्यांच्यातही त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी काही अरण्यात राहणाऱ्या लोकांनाही समज द्यायचा प्रयत्न केला की तुम्ही चुका करू नका, गुन्हे करू नका, कारण तुम्ही गुन्हा केला तर मला तुम्हाला शिक्षा करावी लागेल, तर समाजात सुशांतता निर्माण करण्यासाठी तुम्हाला गुन्ह्यापासून परावृत्त करण्यासाठी मला कडक भूमिका घ्यावी लागेल हे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यांनी. आणि शेवटी कन्क्लुडिंगचा जो 14वा शिलालेख आहे त्याच्यात असं म्हटलंय की हे लेख देवानप्रिय प्रियदर्शी राजाने लिहिले आहेत, त्यात संक्षेपाने काही मध्यम प्रमाणाने व काही विस्ताराने लिहिले आहे. प्रत्येक जागी सर्व लिहिले गेले नाहीत. माझे राज्य अफाट आहे, पुष्कळचे लिहिले आहे आणि बरेचसे मी लिहून घेईन, आणि बऱ्याचशा गोष्टी अत्यंत सुमधुर असल्यामुळे पुन्हा पुन्हा सांगण्यात आले आहेत. उद्देश हा की लोकांनी त्याप्रमाणे आचरण करावे, परंतु असे शक्य आहे की हा प्रांत लक्षात घेऊन अगर तसेच काही योग्य कारण असल्यामुळे अथवा लेखकाच्या चुकीमुळे लेख अपूर्ण राहिले आहेत. म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये, म्हणजे अफगाणिस्तानपासून त्यावेळचा जो भारत होता, सम्राट अशोकाचा भारत, त्याच्या कानाकोपऱ्यात 21 ठिकाणचे स्तंभ हे शिलालेख आतापर्यंत सापडलेले आहेत, आणि त्याच्यावरती प्रत्येक स्तंभाच्या ठिकाणी हे 14 लेख जे आहेत ते एकत्र केलेले आहेत. काही आता जिथं कलिंगाचं जे आहे तिथं जो स्तंभ शिलालेख सापडलेला आहे तिथं त्यांनी 13वा जो आहे पश्चातापाचा जो हे आहे तो न करता दुसरे वापरले, ते आपण पुढे बघणार आहोत. आता स्तंभलेख जे आहे ते मगाशी मी सांगितलं की शिलालेख म्हणजे मोठ्या दगडावरती, स्तंभलेख म्हणजे असा उंच खांब 40-50 फुटावरती, आणि त्याच्यावरती 7 लेख लिहिलेले आहेत. तर ते 7 लेख कसे आहेत की हा पहिला लेख आहे तो त्यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिला की तुम्ही कसं कसं वागलं पाहिजे. राजा म्हणतो, देवाना प्रिय प्रियदर्शी राजाचे असे म्हणणे आहे, राज्याभिषेकानंतर 26व्या वर्षी हा धर्मलेख लिहिला आहे. उत्कट धर्मप्रेम, उत्कट आत्मपरीक्षण, उत्कट अन्नधारकपणा, उत्कट पापभीरुता, उत्कट उल्हास हे गुण अंगी असल्याशिवाय इह परलोकी उन्नती करणे दुरापास आहे. पण माझ्या शिकवणीमुळे धर्माबद्दल आदर व धर्मप्रेम ह्याची लोकात वृद्धी झाली आहे व ती दिवसानुदिवस होत राहील, आणि माझे जिल्हाधिकारी मग ते उच्च, मध्यम व कनिष्ठ दर्जाचे असोत त्याप्रमाणे वागतील व त्यांची वाढ करतील. प्रजेला उत्तेजन देण्यात ते समर्थ आहेत आणि त्याप्रमाणे सीमाप्रदेशातही महामात्र समर्थ आहेत.
त्यांना माझी ही शिकवण आहे, धर्माचे पालन करा, धर्माने पालन करा, धर्माने राज्यकारभार चालवा, धर्माने लोकांना सुखी करावं, धर्माने लोकहित साधा, पूर्ण अधिकाऱ्यांना उद्देशून आहे. दुसरा स्तंभ लेख कसा आहे, शेजारी. देवाना प्रिय प्रियदर्शी राजाचे असे म्हणणे आहे की धर्म पुण्यकारक आहे, पण धर्म कशात आहे? निष्पापता, सत्कर्म, दया, दान, सत्य, पावित्र्य ह्या गोष्टी धर्म आहे. नाना प्रकारच्या गोष्टी मी लोकांच्या दृष्टीपुढे ठेवल्या. द्विपद व चतुष्पद प्राणी, पक्षी, जलचर यांच्यासाठी उपकारक की अशा कितीतरी गोष्टी मी केल्या आहेत, त्यांना प्राणदान देखील दिले आहे. ह्याशिवाय आणखी कितीतरी सत्कार्य माझ्या हातून घडली आहेत. हा धर्मलेख मी अशासाठी लिहिला आहे की लोकांनी माझे अनुकरण करावे आणि तो दीर्घकाळ लो टिकावा. जो अशा तऱ्हेने वागेल त्याच्या हातून सत्कृत्य घडेल. आता तिसरा स्तंभलेख म्हणजे एकाच स्तंभावरती तिसरा पॅरेग्राफ म्हणूया आपण. देवाना प्रिय प्रियदर्शी राजाचे असे म्हणणे आहे, माणसाला आपण केलेल्या चांगली गोष्ट एवढी दिसते, तो स्वतःशी म्हणत असतो की मी सत्कार्य केले, आपण केलेल्या वाईट गोष्टी त्याच्याला कधीच लक्षात येत नाहीत. त्याच्या तोंडून कधीच असे येत नाही की माझ्या हातून ही वाईट गोष्ट घडली, अगर खरोखरच मी हे पाप केले, अर्थातच ते ओळखणे खरोखरीच अवघड आहे. तरीसुद्धा त्यासाठी माणसाने पुढील गोष्टी ध्यानात बाळगली पाहिजे. मद, निष्ठुरता, क्रोध, दंभ, मत्सर ह्या विकारापायी माणसाच्या हातून पाप घडतात. मी आपले त्यापैकी अधपतन होऊ देणार नाही हे माणसाने नक्की लक्षात ठेवले पाहिजे की ह्यामुळे माझे इहलोकी कल्याण परलोकी कल्याण आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक अधिकाऱ्यांनी आणि प्रत्येक व्यक्तीनं आत्मपरीक्षण करावं हे सांगितलेलं आहे. चौथ्या स्तंभलेखामध्ये पॉवरचं डिसेंट्रलायझेशन कसं केलेलं आहे, एवढ्या मोठ्या साम्राज्यात एखाद्या व्यक्तीला शिक्षा द्यायची की नाही किंवा माफ करायची की नाही शिक्षा वगैरे, ह्याचे अधिकार त्यांनी डिसेंट्रलाइज करून खाली अधिकाऱ्यांना दिले. त्याचं इथं दिलेलं कारण मीमांसा दिलेली आहे. देवाना प्रिय प्रियदर्शी राजाचे असे म्हणणे आहे, राज्याभिषेकानंतर 26 वर्ष मी या धर्मलेख लिहिला आहे. लाखो लोकांच्या प्रांतावर मी रजुकांची नेमणूक केली आहे, रजुक हे अधिकारी, रजुकांची नेमणूक केली आहे. कोणावर अनुग्रह करायचा व कोणाला शिक्षा करायची हे मी सर्वस्वी त्यांच्यावर सोपवले आहे. का? अशा करता की त्यामुळे राजुकांना आपली कामे निस्वार्थीपणे व निर्भयतेने करता यावीत आणि जनतेला सुखी व समृद्ध करून त्यापायी लोकहित साधता यावे. लोकांना कशामुळे सुख होते, कशामुळे दुःख होते याची त्यांना माहिती करून घ्यावी व इहलोकी व परलोकी लोकांचे कल्याण व्हावे व म्हणून त्यांना धर्माप्रमाणे वागण्यास उत्तेजन द्यावे. माझ्या आदेशाप्रमाणे वागण्यास राजूक उत्सुक आहेत व राजूकांची इच्छा माझे आज्ञापालन करण्याची आहे, म्हणून इतर लहान अधिकारी सुद्धा माझ्या इच्छेप्रमाणे व आज्ञेप्रमाणे वागण्यास तयार आहेत. ते लोकांना धर्माचरण करण्यास उत्तेजन देतात. खरेच जसे एखाद्या मनुष्याने आपले मूल चतुर्दाईच्या स्वाधीन केल्यावर त्याला विश्वास वाटतो व स्वतःशीच तो म्हणतो ही चतुर्दाई माझ्या मुलाचे नीट संगोपन करील, तद्वत माझ्या प्रजाजनाने सुखी व समृद्ध व्हावे म्हणून मी ह्या रजूकांची नेमणूक केली आहे. आपली कामे करीत असता त्यांनी निर्भय असावे, त्यांना आत्मविश्वास वाटावा, त्यांनी निशंक असावे, ह्यासाठी त्यांनी कोणावर अनुग्रह करायचा व कोणाला शिक्षा करावायची हे मी सर्वस्वी त्यांच्यावर अधिकारात सोपवल्या. कारण ही गोष्ट स्फुरणीय आहे. कोणती? की राज्यात सर्वांना सारखा न्याय व दंड मिळावा. माझ्या हुकुमांची मजल इथपावत गेली आहे की न्याय होऊन दयांत शासन मिळालेल्या शृंखलाबद्ध कैद्यांना 3 दिवसाचा अवधी हक्काने दिला जावा. ह्या 3 दिवसात त्यांनी स्वतःच्या इच्छेप्रमाणे धार्मिक आचरण करावे व त्यात त्यांना कोणीही व्यत्यय आणता कामा नये असा हुकूम आहे. त्याशिवाय ह्या अवधीत त्याच्या नातेवाईकांनी त्यांना जीवदान मिळावे म्हणून राजकाकडे मनपूर्वक खटपट करावी व ते शक्य न झाल्यास त्यांच्या पारलौकिक हितासाठी दानधर्म उपवास करावेत. कारण माझी इच्छा अशी आहे की त्यांची इहलोकाची यात्रा खुंटली असली तरी त्यांना परलोकात सुख मिळावे. अशा प्रकारे लोकांमध्ये नाना प्रकारे धर्माचरण, आत्मसंयम, दातृत्व याची वाढ होईल. हा कन्सेप्ट अशोकाचा. 5वा स्तंभलेख आहे की वर्षातले 56 दिवस त्यांनी सांगितलेले की त्या दिवशी कुठलीही हत्या करायची नाही आणि कुणाकुणाची हत्या करायची नाही, कुठल्या पक्षाची, कुठल्या प्राण्याची वगैरे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि कुठले दिवस म्हणजे 365 दिवसातले 56 दिवस तर स्ट्रिक्टली नो असेच होते. देवाना प्रिय प्रियदर्शी राजाचे असे म्हणणे आहे, पुढे दिलेल्या जातीचे प्राणी मारण्यात येऊ नयेत असे राज्याभिषेकानंतर 26 वर्ष मी जाहीर करतोय. पोपट, मैना, अरुण, चक्रवाक, हंस, नांदीमुख, गेलाट, पाकोळ्या, मुंग्या, अनस्थिक मत्स्य, वेदवेय, गंगा, कुकुटक, शकल मत्स्य, कासव, शल्य, पानससा, बाराशिंगी, सांबर, उंदीर, घुशी, गेंडा, कपोत, रानकपोत आणि जे बक्षिले जात नाहीत किंवा ज्यांना मारून काही उपयोग होत नाही असे चतुष्पद प्राणी, गर्भिणी अथवा दुभत्या बकऱ्या, मेंढ्या व डुकरिणी, तद्वत त्यांचे 6 महिन्याच्यातली पोरे मारू नयेत, कोंबड्यांना निर्विष करू नये, जंतू असलेले तूर जाळू नयेत, अनाठी अथवा हिंसा करण्यासाठी जंगल जाळू नये, जीव असलेल्या प्राण्यांचे भक्षण करू नये, वर्षातील सर्व उपासांच्या दिवशी तद्वत 3ही ऋतूतील पहिल्या पौर्णिमा व
पौष पौर्णिमेच्या दिवशी व पहिल्या पंधरवड्याच्या 14व्या 15व्या दुसऱ्या 15वड्याच्या पहिल्या अशा प्रत्येक महिन्याच्या 3 दिवशी मासे मारू नयेत व त्यांची विक्री करू नये. ह्या दिवसात हत्तीसाठी राखलेल्या जंगलातील व कोळ्याच्या तळ्यातील कोणतेही प्राणी मारू नयेत. दरेक 15वड्याच्या 8व्या 14व्या 15व्या दिवशी त्याचप्रमाणे पुष्य व पुनर्वसू नक्षत्राच्या दिवशी ऋतूतील पौर्णिमेच्या दिवशी आणि सर्व प्रसिद्ध सणांच्या दिवशी बैल बोकड एडका डुक्कर यांना खच्ची करू नये. अगर बहुधा त्यांचं खच्ची करण्यात येते अशा दुसऱ्या कोणत्याही जनावरांचं खच्ची करू नये. पुष्य व पुनर्वसू नक्षत्राच्या दिवशी ऋतूतील पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी व त्यालगतच्या 15वड्यात घोडे बैल यांना डाग देऊ नयेत. मला राज्याभिषेक होऊन 26व्या वर्ष चालू आहे. एवढ्या अवधीत मी 25 वेळा कैद्यांना बंदमुक्त केले आहे. इटसेल्फ ऑर्डर म्हणजे हे जे ऐकलं त्याच्यातच आपल्याला ते समजते. 6वा स्तंभलेख जो आहे तो पुन्हा सर्वधर्म समभाव सर्वपंथ समभावाच्या दृष्टीनं रिलिजियस मॅनकडं हे करतोय. देवानं प्रिय प्रियदर्शी राजाचे असे म्हणणे आहे, राज्याभिषेकानंतर 12 वर्षी लोकहितासाठी मी धर्मलेख लिहिले. उद्देश हा की लोकांनी ते समजून घ्यावे, हर प्रकारे धर्माची वृद्धी व्हावी, लोकहित व्हावे म्हणून माझ्या अप्तेष्टांडाच काय पण नजीकच्या व दूरच्या लोकांनाही माझ्यापासून सुख मिळते की नाही याचे मी सूक्ष्म अवलोकन करीत असतो व त्याच्या अनुरोधाने वागत असतो. सर्व लोकांच्या बाबत मी असे अवलोकन करीत असतो. सर्व पंथाच्या लोकांचं मी मानमरातब देऊन गौरव करीत असतो, तरी पण त्यांची प्रत्यक्ष गाठ घेणे माझे आद्य कर्तव्य आहे असे मी समजतो. राज्याभिषेकानंतर 26व्या वर्षी मी हा धर्मलेख लिहिला, म्हणजे सर्वांना भेटीगाठी देणं, समान आदि हे देणं. हा 6वा स्तंभलेख संपला. 7वा स्तंभलेख त्याच्यामध्ये 10 पॉईंट्स आणि घेतलेले आहेत. ते म्हणतात, देवानं प्रिय प्रियदर्शी राज्याचे असे म्हणणे आहे, पूर्वीच्या काळचे राजे विचार करीत असत लोकांमध्ये धर्माची वाढ कशी होईल, पण लोकांमध्ये योग्यशी धर्माची वाढ झाली नाही. ह्यावर देवानं प्रिय प्रियदर्शी राज्याचे म्हणणे असे आहे, माझ्या मनात असे आले, पूर्वीच्या काळी राजाची इच्छा असे की लोकांमध्ये योग्यशी धर्माची वाढ व्हावी, परंतु लोकात अशी धर्माची वाढ झाली नाही. तर मग लोकांना धर्माप्रमाणे वागवायला कसे लावता येईल, लोकांमध्ये धर्माची वाढ कशी करता येईल, धर्माची वाढ होऊन त्याची उन्नती कशी करता येईल, ह्यावर देवानं प्रिय प्रियदर्शी राज्याचे असे म्हणणे आहे, माझ्या मनात ही कल्पना आली की मी धर्माचे जाहीरनामे काढावे, धर्माबद्दलचे नियम करावेत, लोक ते ऐकून त्याप्रमाणे वर्तन करतील आणि धर्माची वृद्धी होईल. आणि ह्याच कारणासाठी मी धर्माचे जाहीरनामे काढले आहेत. माझे पुरुष नावाचे अधिकारी जे पुष्कळ लोकांवर नेमले आहेत ते त्यांना उपदेश करतील व त्यांच्या धर्माचा प्रचार करतील. हजारो लोकांवर नेमलेला रजुकांना सुद्धा आज्ञा केली आहे की धर्मशील लोकांना असा उपदेश करा. देवानं प्रिय प्रियदर्शीचे असे म्हणणे आहे, ह्याच गोष्टींचा विचार करून मी धर्मसंघ उभारले आहेत, महामात्रांची योजना केली आहे आणि धर्माचा उपदेश लोकांच्या कानी पडेल अशी व्यवस्था केली आहे. देवानं प्रिय प्रियदर्शीचे असे म्हणणे आहे, मी रस्त्यावर वडाची झाडे लावली आहेत, त्यापासून माणसांना व जनावरांना सावली मिळेल. आमराया तयार केल्या आहेत, अर्ध्या अर्ध्या कोसावर विहिरी खणवल्या आहेत, विश्रांतीसाठी निवारेची घरं बांधली आहेत, माणसे व जनावरं यांची तहान भागवण्यासाठी ठिकठिकाणी पुष्कळ पानपोयात सापल्या आहेत. खरे म्हणजे ह्या सुखसोयी क्षुल्लक आहेत, कारण मानवांना सुख व्हावे म्हणून कितीतरी सोयी माझ्याप्रमाणे पूर्वीच्या राजाने सुद्धा केल्यात, पण मी ह्या सोयी केल्या ह्याचा हेतू हा की माझ्या वारसांनी असे धर्मकृत्य करावे. देवाना प्रिय प्रियदर्शनीच असे म्हणणे आहे, विरक्त आणि ग्रस्त लोकात नाना तऱ्हेची लोकहिताची कामे करण्यात माझे धर्मामात्र गुंतले आहेत. ते सर्व पंथाच्या लोकांमध्ये काम करीत आहेत, संघाच्या कामात ते लक्ष घालतील अशी व्यवस्था मी केली आहे. तद्वतच मी अशीही व्यवस्था केली आहे की ते ब्राह्मण आजीविक निर्ग्रंथ आणि नाना पंथाच्या लोकात कार्य करतील. विशिष्ट कामाकरता नेमलेले महामात्र आपापली कामे करीत आहेतच, पण माझे धर्म महामात्र फक्त ही कामे साऱ्या पंथाच्या लोकांमध्ये करण्यात गुंतले आहेत. देवानं प्रिय प्रियदर्शी राजा असे म्हणणे आहे म्हणत आहे, माझी स्वतःची माझ्या राहण्याची व इतर नातलगांची दाणे वाटण्याचे काम ह्या आणि दुसऱ्या पुष्कळ मुख्याधिकाऱ्यावर सोपविले आहे आणि येथे व बाहेर गावी ते नाना तऱ्हेने ह्या देणग्या लोकांना वाटून कितीतरी कुटुंबात संतोष उत्पन्न करीत आहेत आणि धर्माची वाढ व्हावी व लोकांनी धर्माचरण करावे ह्यासाठी माझ्या पुत्रांची व इतर राण्यांच्या पुत्रांची दाणे वाटण्याचे काम ते करतील अशी व्यवस्था केली आहे. दया दातृत्व सत्य पावित्र्य मार्दव आणि सत्कृत्य ह्या धर्म आहे आणि हा धर्म जगात अशा रीतीने वाढेल आणि लोक त्याप्रमाणे आचरण करतील. देवाना प्रिय प्रियदर्शी राजाचे असे म्हणणे आहे की जी काही चांगली कृत्य केली आहे त्याचे लोक अनुकरण करीत आहेत व यापुढे करतील आणि ह्याचा परिणाम म्हणजे माता पितरांचे व गुरुजनांचे आज्ञापालन, थोरांचे अनुकरण, ब्राह्मण श्रमण, दीन व दुःखी दत्वत, दास नोकर यांचे शिवग्य वर्तन, ह्या गोष्टींची लोकांमध्ये वाढ झाली आहे होत राहील. देवानं प्रिय प्रियदर्शी राजाचे असे म्हणणे आहे की काही लोकांमध्ये ही जी धर्माची वाढ झाली आहे ती 2 उपायाने झाली आहे. एक उपाय म्हणजे धर्माबाबत केलेले नियम आणि दुसरा उपाय म्हणजे लोकांचे मन वळविणे. परंतु ह्या बाबतीत धर्मनियमांचा फार कमी उपयोग होतो, लोकांची मन वळविण्याचे पुष्कळ अधिक कार्य होते. धर्माबाबत केलेले नियम म्हणजे अमुक अमुक प्राण्यांची हत्या करू नका, हा अशाच तऱ्हेचे केलेले दुसरे नियम.
परंतु प्राण्यांना इजा करू नका, जीवाची हत्या करू नका, असे प्रेमळपणे समजावून सांगून मी जी लोकांची मने वळवीत आहे त्यामुळे लोकांमध्ये धर्माची प्रवृत्ती अधिक बळावली आहे. हा लेख ह्यासाठी लिहिला आहे की माझ्या पुत्रपौत्रांनी यावचंद्र देवाकडून माझे अनुकरण करावे. असे केल्याने इहलोकी व परलोकी कल्याण होईल. राज्याभिषेकानंतर 27 वर्षी हा लेख लिहिला आहे. ह्याबद्दल देवाना प्रिय प्रियदर्श राजाचे असे म्हणणे आहे की जेथे दगडी स्तंभ अथवा फलक सापडतील तेथे हा धर्मलेख लिहावा लिहिला जावा आणि दीर्घकाळ टिकावा. आणि हे जवळजवळ 11च्या आसपास स्तंभलेख 11 ठिकाणी सापडले आहेत. प्रत्येक स्तंभावरती हे 7 लेख एकत्र केलेले आहेत. काही ठिकाणी 6 आहेत, काही ठिकाणी हे आहेत, काही ठिकाणी व्यवस्थित सापडलेले आहेत. आता मगाशी मी म्हटलं तसं की 13व पश्चादपाचा जो लेख आहे तो 21 ठिकाणी म्हणजे त्यातल्या 20 ठिकाणी आहे. पण सोपारा याच्या ठिकाणी तोपराच्या ठिकाणी जो आहे म्हणजे कलिंगच्या आसपास जे सगळे स्तंभलेख आहेत 14, तर त्याच्यामध्ये अशोकांनी काय केले की तिथला तो 12व 13वे जे 2 स्तंभ आहेत ते काढलेले आहेत, म्हणजे लेख काढलेले आहेत. आणि त्याच्याऐवजी कलिंगचं जे 1 आणि 2 हे 2 स्तंभलेख तिथं रिप्लेस केलेले आहेत तेवढ्याच ठिकाणी फक्त. म्हणजे नुकत्या जिंकलेल्या राज्यातल्या प्रजेशी कसं हळुवारपणे वागावं लागणार आहे आणि विशेष सूचना अधिकाऱ्यांना कसं दिलेलं आहे की तुम्ही स्पेशल ट्रीटमेंट कशी तिथल्या लोकांना दिली पाहिजे आणि ते दुःख ते विसरले गेले पाहिजेत आणि आपले प्रजाजन म्हणून त्यांनी आपल्याबरोबर कसं समरस झालं पाहिजे यासाठी हे 2 लेख आहेत. देवाना प्रिय प्रियदर्शी राजाच्या आज्ञेने तोसाली नगराचा कारभार पाहणाऱ्या महामंत्र्यांना पुढील प्रमाणे कळवण्यात यावे. माझी इच्छा आहे काय की जी गोष्ट माझ्या बुद्धीला पडते ती मी कृतीत उतरावे आणि त्यासाठी मी योग्य मार्गाने सुरुवात करतो आणि मला वाटते की ते साध्य करून घेण्याचा मुख्य मार्ग म्हणजे त्याबाबत माझे काय म्हणणे आहे तुम्हाला समजावून देणे हा होय. लोकांचे खरोखरी प्रेम संपादन करून घ्यावे यासाठी तुमची 1000 लोकांवर नेमणूक केली आहे. सर्व माणसे माझी लेकरे आहेत, माझ्या मुलांप्रमाणे त्यांनाही लोकात व परलोकात सारी सुखे मिळावीत अशी माझी इच्छा आहे. पण ह्याचा अर्थ किती खोल आहे हे तुमच्या लक्षात येणार नाही. एखाद्या अधिकाऱ्याच्या ध्यानात ते येईल पण ते थोडेसे सगळे नाही. म्हणून हे लक्षात ठेवा, शासन कितीही चांगले होत असले तरी असे होते की चुकून एखाद्या माणसाचा विनाकारण छळ होतो वा त्याला तुरुंगात टाकतात व तेथे त्याला मरण येते. त्यामुळे जवळच्याच काय दूरच्याना लोकांना सुद्धा दुःख होते. म्हणून तुम्ही नेहमी मधल्या मार्गाचा अवलंब करा. परंतु माणसात द्वेष, चंचलपणा, निष्ठुरता, अस्थिरता, आळस, ऐदीपणा व दुर्गुण असतील तर त्याच्या हातून योग्य वर्तन होणार नाही. यासाठी तुमची इच्छा असावी काय की ह्या दुर्गुणाचा आपला संपर्कही नसावा आणि ह्याला सातत्य व स्थिरता हे गुण मूलभूत आहे. वागणुकीचा नियम हा आहे, निरुत्साही माणसाचा उत्कर्ष होणार नाही. याकरता माणसाने हालचाल करावी, पुढे जावे, उत्कर्ष करून घ्यावा. ह्या वागणुकीच्या नियमाचा तुम्ही विचार करा, दुसरा कसलाही विचार करू नका. स्वतःला म्हणा देवाना प्रिय राजाच्या आज्ञा अशा आहेत, त्याप्रमाणे वागले असं पुष्कळ फलप्राप्ती होईल व न वागल्याने नुकसान होईल. ह्या आज्ञानुसार वागला नाही तर स्वर्ग प्राप्ती व्हायची नाही व राजाही संतुष्ट होणार नाही असे का? कारण ह्या कामी उत्साहानं वागला तरच त्याचा दुहेरी लाभ होईल. जर तुम्ही योग्यपणे वागाल तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल व तुम्ही माझे ऋण फेडल्यासारखे होईल. आणि हा लेख कुश नक्षत्राच्या दिवशी ऐकावा आणि पौष महिन्यात सर्व सणांच्या दिवशी एकट्या अधिकाऱ्याने सुद्धा ऐकावा आणि त्याप्रमाणे वागून तुम्ही आपलं कर्तव्य करण्याचा प्रयत्न करा. हा लेख येथे अशासाठी लिहिला आहे की नगराचा कारभार हाती असलेल्या महामात्रांनी शाश्वत अशा वागणुकीच्या नियमावर श्रद्धा ठेवून वागावे आणि नगरवासियांना विनाकारण तुरुंगवास होणार नाही, अगर त्यांचा छळ होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि ह्यासाठी मी दर 5 वर्षांनी एका महामात्राला फिरतीवर धाडीन. हा महामात्र कठोर तापट नसेल, उलट त्याच्यात मार्दवच असेल आणि माझा उद्देश माहीत असल्यामुळे नगर व्यवहार मात्र महामात्र माझ्या आज्ञेप्रमाणे वागतील. 3 वर्षापेक्षा अधिक काळ न घालविता उज्जैनीहून राजपुत्र अशाच दर्जाच्या अधिकाऱ्यांना फिरतीवर धाडतील. तक्षशिलावरील तसेच हे महामात्र फिरतीवर जातील तेव्हा आपले स्वतःचे काम सांभाळून नगर व्यवहार मात्र हे राजाच्या आज्ञेप्रमाणे वागत आहेत की नाही हे ह्याकडे लक्ष देतील. म्हणजे हे चेकमेट आहे. अधिकाऱ्यांनी फार प्रेमाने आणि हळुवारपणे जनतेशी वागायचे, त्यांच्याकडून चुकूनही कुणाला तुरुंगात अपराधी नसलेल्या माणसाला टाकलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा त्याच्यामध्ये छळ झाला नाही पाहिजे ह्याची काळजी घ्या आणि सावधपणा. पण ज्यांच्यामध्ये द्वेष असतो, चंचलपणा, निष्ठुरता, अस्थिरता, आळस, ऐदीपणा हे दुर्गुण असतं त्यांच्या हातून हे वर्तन होत नाही. म्हणून तुमच्यात हे गुण नसले पाहिजेत ह्यासाठी स्पेशल प्रयत्न करा असं सक्त आदेश अधिकाऱ्यांना अशोकांनी याच्यातून दिलेले आहे. आणि दुसरा आहे कलिंग लेख. दुसरा, देवाना प्रिय प्रियदर्शी राजाच्या आज्ञेने तोसाली येथील राजपुत्र व महापात्र यांना कळविण्यात येते की जी गोष्ट माझ्या बुद्धीला पडते ती कृतीत उतरावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी योग्य मार्गाने सुरुवात करतो. आणि मला असे वाटते की जे साध्य करून घेण्याचा मुख्य मार्ग म्हणजे त्याबाबत माझे काय म्हणणे आहे तुम्हाला समजावून देणे हवे. सर्व माणसे माझी लेकरे आहेत, माझ्या मुलाप्रमाणेच त्यांनाही हवं परलोकाची
सर्व सुखी मिळावेत अशी माझी इच्छा आहे. सरहद्दीवरील न जिंकलेले राजे मनात म्हणत असेल, राजाचे आमच्याशी कसे वागण्याची इच्छा आहे. सरहद्दीवरील राजांच्या प्रजेबाबत माझी फक्त एवढीच इच्छा आहे, त्यांना ते कळावे की देवांना प्रिय प्रियदर्शनी. राजाची इच्छा आहे की त्यांना मजबद्दल निश्चित असावे, त्यांनी माझ्या लोकांवर विश्वास ठेवावा, त्यांना माझ्यापासून सुख मिळावे, दुःख मिळणार नाही आणि त्यांनी हेही समजावे. क्षमा करण्यासारख्या गोष्टीची राजा शक्यतो आपणास क्षमा करील, परंतु त्यांनी माझ्यासाठी धर्माने वागले पाहिजेत, अशाने त्यांचे इह परलोकी कल्याण होईल. मी अशासाठी तुम्हाला हे आज्ञा करीत आहे की माझी इच्छा नव्हे ह्याबाबत माझा ठाम निश्चय व संकल्प काय आहे ते तुम्हाला नीट समजावून सांगावे आणि मला त्याच्या ऋणातून मुक्त होता येईल. म्हणून असे वागून तुम्ही आपली सर्व कामे पार पाडली पाहिजेत आणि त्याच्यात विश्वास उत्पन्न केले पाहिजेत. म्हणजेच त्यांना समजून चुकेल की राजा हा आपल्याला पित्याप्रमाणे आहे, स्वतःप्रमाणे त्याला आमच्याबद्दल अनुकंप आहे, राजाला आम्ही त्याच्या मुलाप्रमाणे वाटतो. ह्या बाबतीत माझे विचार व निश्चय ठाम आहेत, ते तुम्हाला नीट समजावून सांगण्यासाठी मी देशभर अधिकारी नेमेन. लोकांचा विश्वास संपादन करण्यास व त्यांना इहलौकिक पारलौकिक सुख मिळवून देण्यास तुम्ही समर्थ आहात आणि हा लेख अशासाठी लिहिला आहे की ह्या सरहद्दीवरील लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि त्यांनी धर्माचरण करावे ह्यासाठी महामात्राने सदैव झटत असावे. हा लेख तीनही ऋतूतील तीक्ष्ण नक्षत्राच्या दिवशी ऐकावा, एवढेच नव्हे तर पौष महिन्यात सर्व सणाच्या दिवशी एकट्या अधिकाऱ्याने ऐकावा. याप्रमाणे वागून माझी आज्ञा पाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे सरहद्दीवरील राजे किंवा प्रजेला आपल्याबद्दल संशय वाटू नये, त्यांनी निशंक असावा, हा इथं उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि धर्म महामंत्र्यांनी किंवा इतर अधिकाऱ्यांनी कसं प्रेमाने वागलं पाहिजे हे इथं पुन्हा हे केलेलं आहे. आता काही ठिकाणी दुय्यम शिलालेख म्हणजे छोटेसे शिलालेख सापडलेले आहेत. त्यातला रुपनाथचा जो एक शिलालेख सापडलेला आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वर्गात सगळ्यांनाच जाण्याचा अधिकार आहे, म्हणजे धार्मिक गोष्टींमध्ये समानता आहे, इथं त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या शिलालेख जो रुपनाथ इथं लिहिला आहे त्याच्यामध्ये ते कवरिंग जो पॉईंट असतो तो पण इथं घेतला. तो कवरिंग पॉईंट किती कुठला आहे, सुवर्णगिरीहून आर्यपुत्र व महामात्र आज्ञा करीत आहेत की इसिलाच्या महामात्रांना कुशल विचारून पुढील प्रमाणे कळवण्यात यावे. आता पुढील हे जे वाक्य आहे इथं टाईप करायची किंवा लिहायची गरज नव्हती, पण चुकून त्यांच्याकडून ह्या शिलालेखात लिहिलं गेले. आता खरा लिहिला लेख पुढं होतो. देवानं प्रिय प्रियदर्शी राजेशी म्हणणे आहे, मी उपासक झाल्याला 2.5 वर्षांहून अधिक काळ लोटला. 1 वर्षापर्यंत मी विशेष परिश्रम केले नाहीत, परंतु 1 वर्षाहून अधिक काळपर्यंत मी संघात राहिलो त्यावेळी मी पुष्कळ परिश्रम केले. ह्या अवधीत जम्बूद्वीपवर ज्या लोकांना देवाधिकांची माहिती नव्हती त्यांना मी करून दिली. परिश्रमाचे फल आहे हे साधणे फक्त श्रेष्ठ अधिकाऱ्यांना शक्य आहे असे नव्हे, तर प्रयत्न केल्यास खालच्या अधिकाऱ्यांना सुद्धा लोकांना स्वर्गीय सुख प्राप्त करून देता येईल. हा जाहीरनामा काढण्याचा उद्देश आहे की कनिष्ठ आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या दृष्टीने प्रयत्न करावा, माझ्या शेजाऱ्यांना त्याची माहिती व्हावी व ते प्रयत्न दीर्घकाळ टिकावे. ह्या प्रयत्नांची वाढ हो, आमाप वाढ हो, किमान दीडपट वाढ हो. हा लेख राजा फिरतीवर असा 256 वेळा प्रसिद्ध करण्यात आला आहे. म्हणजे धर्माचे स्वातंत्र्य आणि समानता इथं सांगितली की प्रत्येक व्यक्तीला स्वर्गाला जाता येईल. म्हणजे शूद्र महिला यांना स्वर्गाचे अधिकार नाहीत वगैरे असं काही नसून सगळ्यांना अधिकार आहेत, हे इथं त्यांनी ह्या शिलालेखात रुपणाच्या शिलालेखात सांगितले. दुसरा शिलालेख आहे, देवांना प्रिय प्रियदर्शी राजाचे असे म्हणणे आहे, माता पित्रांची सेवा केली पाहिजे, त्याप्रमाणे जिवंत प्राण्याबद्दल आदर दृढ केला पाहिजे, सत्य बोलले पाहिजे, हे धर्माचे गुण आहेत आणि ते आचरणात आणले पाहिजे. त्याप्रमाणे गुरुला शिष्याकडून मान मिळाला पाहिजे आणि माणसाने आपल्या नातेवाईकांशी योग्य वर्तन ठेवले पाहिजे. हे नियम पुरातन आहेत आणि ते दीर्घकाळ पावेत टिकणारे आहेत, म्हणून त्याप्रमाणे वागा. आणि इथं चपद म्हणून जो व्यक्ती आहे त्यांनी खाली लिहिलं, लिपिकार चपदाने लिहिले, म्हणजे स्वतःचं नाव त्यांनी तिथं लिहिलेलं आहे त्यांच्याने हे केलं ते. आता आणखीन एक भाभरा इथं एक वैराट म्हणजे जयपूरच्या आसपासचे ठिकाण आहे, तिथं एक शिलालेख सापडला, भाभरा शिलालेख त्याला म्हटलं जातं. त्याच्यात म्हटले, मगध देशाचा प्रियदर्शनी राजा संघाला अभिवादन करून त्याचं स्वास्थ्य उत्कर्ष इच्छित आहे. बुद्ध धर्म व संघ ह्याप्रती मला किती आदर आहे व श्रद्धा आहे हे भदंत आपणास माहीत आहेच. भदंत हे जे जे काही भगवान बुद्धांनी म्हटलेले आहे ते सारेच चांगले आहे, परंतु हा संधर्म दीर्घकाळ टिकावा म्हणून भदंत आपल्या आज्ञेने काही गोष्टी सांगाव्या असे मला वाटते. बदंती ही धर्मसूत्रे विनय समुकसे अली अवसानी अनागत भयानी मुनी गाथा मुनी असुते उपतीस पसीने व भगवान बुद्धांनी असत्याबद्दल लागूलाला केलेला उपदेश हे 7 पॉईंट आहेत. भदंत, माझी अशी इच्छा आहे की बहुसंख्य भिक्षू व भिक्षुणींनी ह्या धर्मसूत्रांचे क्षणोक्षणी श्रवण व मनन करावे, त्याचप्रमाणे उपासक व उपासिका ह्यांनीही करावे. भदंत, मी ह्या ठिकाणी हा लेख लिहित आहे की त्यांना माझी इच्छा कळावी.
आता हा बुद्ध भिक्षुकांना उद्देशून त्यांनी संन्याशांना उद्देशून त्यांनी लिहिलेला आहे. आणि पहिल्यांदा त्यांनी स्वतःचं मगध सम्राट किंवा मगध देशाचा राजा असा केला आहे. त्यांनी जे 7 रेफरन्सेस दिले की हे प्रत्येक संन्याशांनी किंवा भदंतांनी किंवा त्याच्या अनुयायांनी वाचलं पाहिजे, ते काय आहेत? तर विनय समुख असे हा आता म्हणजे सिगालो वादसुद्धा असं त्याला समजलं जातं. आणि दिग्घ निकाय ह्या ग्रंथामध्ये हे लिखाण सापडतं. अली वसानी म्हणजे आज त्याला अरिवंश म्हटलं जातं, ते अंगुतर निकाय म्हणून ग्रंथ आहे, त्याच्यात सापडतं. अनागत भयानीमध्ये भयानी जे नाव आहे ते आत्ता त्याला अनागत भयानीच म्हटलं जातं आणि ते अंगुतर निकाय ह्या ग्रंथात सापडतं. मुनिगाथा आजचं मुनिसुत्त नाव आहे, सुत्त निपातमध्ये सापडतं. मोने सुते नालक सुत्त आजचं नाव सुत्त निपातमध्ये सापडतं. उपती सपनिसे रथविनिसुत्त विनित सुत्त म्हणून आजचं नाव आहे त्याचं. आणि मध्यम निकायमध्ये ते सापडतं. लाघुलवाद किंवा राहुलवाद सुत्त मध्यम निकायमध्ये सापडतं. म्हणजे हे 7 जे पॉईंट आहेत हे फक्त गौतम बुद्धाने जे मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते प्रेम संदेश त्यांचा जो मेन संदेश आहे आणि तेच त्याचंच वाचन बुद्ध भिक्षुकांनी वारंवार केलं जावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून हा स्तंभ त्यांनी अशोकांनी निर्माण केला आणि तो पाठवलेला आहे. आता रुम्निणी इथं जो स्तंभलेख सापडलेला आहे म्हणजे जिथं लुम्बिनी आपण म्हणतो नेपाळमध्ये गौतम बुद्धाचा तिथं जन्म झालेला आहे, तिथं हा स्तंभ त्याच्यावरती हा सापडला आहे. देवान प्रिय प्रियदर्शी राजा राजाभिषेकानंतर 20व्या वर्षी स्वतः येथे आला व पूजा केली. ह्या ठिकाणी शाक्यमुनी बुद्धांचा जन्म झाला असून आकृती असलेल्या शिलाची येथे स्थापना केली व एक शिलास्तंभ बसविला. येथे भगवानांचा जन्म झाला म्हणून हा लुम्बिनी गावातील यात्रेकरूंवरचा कर काढून टाकण्यात आला व ह्या गावाने वसुलीचा फक्त 8वा हिस्सा महसूल द्यावासे ठरले. नॉर्मली 61 हिस्सा घेतला जातो, 25% घेतला जातो वगैरे, 1/4, 1/5 वगैरे आपल्याला माहिती आहे. इथं तर त्यांनी कमी केलं आहे कारण पूर्वी गौतम बुद्धाचा जन्म ह्या गावी झाला आहे. आणि तिथं जे मंदिर आहे रूपराणीचं रूपमतीचं मंदिर म्हटलं जातं, ते राणी मायावती, बहीण गौतमी, दोनदासी व बाजूला बालक बुद्ध असं ते मंदिर आजही लुंबिनी इथं आहे. आणि त्याच्यासमोर हा स्तंभ आहे आणि त्याच्यावरती हे बोललं आहे. दुसरा निगलिवा इथं जो स्तंभ सापडला त्याच्यामध्ये देवानप्रिय प्रियदर्शी राजाने राज्याभिषेकानंतर 14व्या वर्षी कोनाकनम स्तूप बुद्धाचा स्तूप वाढून दुप्पट केला आणि आता 20व्या वर्षी राजाने स्वतः येऊन पूजा केली व स्थूल असलेला स्तंभ उभारला असं छोटंसं हे केलं. आणखीन एक स्तंभलेख आहे सारनाथ इथला, तो अतिशय महत्त्वाचा आहे. सारनाथच्या स्तंभलेखावरचं सिंबल तर आपण घेतलेलं आहे पण खाली त्यांनी संघामध्ये फूट पडू नये म्हणून काय केलं पाहिजे त्यासाठी त्यांनी मेसेज त्या लोकांना दिला आहे. देवाना प्रिय प्रियदर्शी राजाशी आज्ञा आहे, पाटलीपुत्र संघामध्ये कोणीही फूट पाडता कामा नये. जर कोणी संघात फूट पाडील तर तो भिक्षू असो की भिक्षुणी असो त्याला शुभ्र वस्त्रे परिधान करून मठाबाहेर घालून दिले जाईल. ही माझी आज्ञा भिक्षूंच्या तसेच भिक्षुणींच्या संघांना अद्भिने कळवा. देवाना प्रिय प्रियदर्शी राजाचे असे म्हणणे आहे, तुम्हाला पाहता यावा म्हणून हा लेख तुमच्या कचेरीत ठेवण्यात आला आहे आणि जनतेलाही सहज दिसावा म्हणून असाच दुसरा लेख तुम्ही योग्य ठिकाणी ठेवा. आणि जनतेने प्रत्येक उपोषणाच्या दिवशी येऊन ह्या आज्ञेबद्दल आपली खात्री करून घ्यावी आणि तद्वतच उपोषणाच्या दिवशी जेव्हा दरेक महामात्र उपोषणासाठी येईल त्यावेळी त्याने ह्या आज्ञेबद्दल आपली खात्री करून घ्यावी व ती समजून घ्यावी. आणि तुमच्या इलाक्यात तुम्ही फिरतीवर जाल तेव्हा तुम्ही ही आज्ञा बरोबर नेली पाहिजे आणि त्याचप्रमाणे सर्व कोटबंद शहरात तद्वत जिल्ह्यात पोटभागात आणि आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांनी ही आज्ञा देऊन फिरतीवर धाडले पाहिजे. म्हणजे स्तंभावरती ती अध्याय ती तुम्ही लिहून काढली पाहिजे. कागदावरती असेल त्यावेळेचं जे हे असेल कातडं असेल किंवा ताम्रपट असेल आणि त्याच्यावरून त्यांनी ते वाहून दुसरीकडे वाचून दाखवलं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या अज्ञा लेख तत्स्तंभलेख जे आहेत मोठ्या दगडावरती कोरलेले तिथं लोकांना जमा केलं जायचं यात्रेच्या दिवशी आणि एक ते लेख लेखामधला जो उद्देश आहे आदेश आहे तो वाचून दाखवला जायचा. स्तंभलेख पण अधूनमधून वाचून दाखवले जायचे. अशा पद्धतीनं लोकांना सतत ह्याच्यामध्ये कसं हे करता येईल हा प्रयत्न अशोकांनी त्यावेळेला केलेला आहे. सांची इथं जो लेख सापडला तो मागच्या ह्याच्यासारखंच आहे. यावत चंद्र दिवा करो माझे पुत्र पौत्र असे तो भिक्षूंच्या तसेच भिक्षुणींच्या संघात अभेदशी एके निर्माण केली आहे. संघात जो कोणी दुपळी करील तो भिक्षू असो की भिक्षुणी त्याला शुभ्र वस्त्रे परिधान करून मठाबाहेर घालून दिल्यात येईल. कारण माझी इच्छा आहे की संघात एके असावी तो तिरकळ टिकावा. म्हणजे नॉर्मली बुद्ध संघामध्ये जे बुद्ध भिक्षू होते त्यांना भगवी वस्त्र परिधान केलेली असायची आणि जर कुणी गुणा केला आपापसात मतभेद निर्माण करायचा प्रयत्न केला तर त्याला पांढरी वस्त्रे घालून त्याला बहिष्कार किंवा हकलून दिलं जाईल. आता राणीचा स्तंभलेख म्हणून एक सापडलेला
देवाना प्रिय प्रियदर्शिनी राजाच्या आज्ञेने सर्व ठिकाणच्या महामात्रांना कळविण्यात यावे की द्वितीय राणीने दिलेली कोणती देणगी, भक्ती, आम्रवाटिका, बगीचा, अन्नछत्र आता दुसरे काही असो, त्या देणगीचा पुढील प्रमाणे उल्लेख केला जाऊ. द्वितीय राणी म्हणजे तिवाराची माता कारवा की हिने दिलेली. म्हणजे जर राणीनं तिच्या बगीचे अन्नछत्र दिलं असेल, मदत केली असेल, तर तिथं राणीचा स्पष्ट उल्लेख करावा असं स्पष्ट सांगितलेलं आहे. कोसंबीचा जो लेख आहे तो सापडलेला तिथं म्हटले, देवाना प्रिय प्रियदर्शी राजाची कोसंबीचा महामात्रांना अशी आज्ञा आहे, जो भिक्षू व भिक्षुणी संघात फूट पाडील त्याला पांढरी वस्त्रे परिधान करावयास लावून संघाच्या बाहेर घालवून द्यावे. त्याच्यानंतर गयेच्या जवळ म्हणजे गयेपासून 15 मैलावरती बराबर नावाची टेकडी आहे, त्या टेकडीच्या गुहामध्ये म्हणजे जे शोधायला गेलेला एक माणूस माणसाचा लोकांनी खून केला शत्रू म्हणून आणि नंतर मग दुसऱ्या व्यक्तीने केलं, तर तिथं हे लेख सापडलेत. त्या लेखामध्ये फक्त एक एक वाक्यच आहेत. राज्याभिषेकानंतर 12 वर्षी प्रियदर्शी राजाने ही वटगुहा आजीविकांना दिली. राज्याभिषेकानंतर 12 वर्षी हा दुसरा लेख आता. राज्याभिषेकानंतर 12 वर्षी खलातिक टेकडीवरील गुहा प्रियदर्शी राजाने आजीविकांना दिली. तिसरा लेख आहे, राज्याभिषेकानंतर 19 वर्षी प्रियदर्शी राजाने ही रम्य खलातिक टेकडीवरील गुहा पर्जन्यापासून रक्षण व्हावे म्हणून आजीविकांना दिली. म्हणजे अशा पद्धतीने हे 30-35 टोटल लेख 50 ठिकाणी आपल्याला सापडतात आणि हे आपलं फार मोठं वैभव आहे आणि वैभववरतीच आपण आज भारतीय घटना आणि ह्या पद्धतीने अभिमानानं मिरवतोय आणि जगाचं लक्ष आपल्याकडे, त्याचं कारण हे आहे. 42 ज्यावेळेला स्वातंत्र्ययुद्ध सुरू होतं त्यावेळेला जे स्वातंत्र्य सैनिक गांधीजीने येरवडा जेलमध्ये ठेवलं होतं आणि बाकीचे सगळ्यांना अहमदनगरच्या जेलमध्ये ठेवलं होतं, तर त्यावेळेला 43-44 साली पंडित नेहरूंनी हा भारताचा शोध डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला आहे, जो 900 पानांचा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी अतिशय छान पद्धतीनं भारताचा वैदिक किंवा त्याच्या अगोदरच्या याच्या काळापासूनचा आत्तापर्यंतचा सगळा उल्लेख व्यवस्थित केलेला आहे. आणि त्यांनी ते सिक्वेन्स वाईज हे करत असताना गौतम बुद्धाबद्दल ते म्हणतात, बुद्ध हा सारा उपदेश करीत त्याचा त्यात सर्वांचा धर्माचा धाक किंवा परमेश्वर आणि परलोकाचा उल्लेख नसेल, बुद्धी तर्क आणि स्वानुभव याचा आधार घ्या असे त्याचे म्हणणे होते व तुम्ही स्वतःच्या मनात सत्य शोधा असे तो लोकांना सांगत असे. ते एकदा असे म्हणाले की माझ्याविषयीच्या आदरबुद्धीने माझे म्हणणे स्वीकारू नका, सोने आगीत घालून पारखता त्याप्रमाणे माझ्या सांगण्याची परीक्षा घ्या. म्हणजे गौतम बुद्धाचं विशेषत्व महत्त्व कशात आहे ते त्यांनी इथं सांगितले. बार्थ गौतम बुद्धाबद्दल म्हणतात, पुढंच ह्या ग्रंथातच म्हटले, बुद्ध म्हणजे शांत आणि मधुर भव्यतेची निर्दोषपूर्ण प्रतिमा, प्राणीमात्राविषयी अनंत करुणा असलेली आणि दुःखिताविषयी अपार दया दाखवणारी मूर्ती, सर्व प्रकारच्या पूर्वग्रहापासून विमुक्त आणि संपूर्ण नैतिक स्वातंत्र्य असणारी थोर विभूती, जे राष्ट्र अशा भव्य दिव्य विभूतींना जन्म देते, ज्या लोकात असे अलौकिक मुद्रा आढळते त्या राष्ट्राजवळ त्या लोकाजवळ प्रज्ञेचे अंतसामर्थ्याचे सुप्तगुप्त असे खोल निधी असलेच पाहिजेत हे निश्चित. म्हणजे हा आपल्या देशाचा वारसा आहे, आपल्या संस्कृतीचा वारसा आहे, आपल्या लोकशाहीचा वारसा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. सम्राट अशोकाबद्दल हे करताना अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी 3-4 पानामध्ये विवेचन केलेलं आहे. म्हणजे हिंदुस्थानात पाश्चिमात्य जग याच्यामध्ये जे संबंध चंद्रगुप्त मौर्याने सुरू केले, इजिप्तचा टॉलेमी, पश्चिम आशियाचा सेल्युकस, त्याचा मुलगा अँटिएकस, ह्याचे वकील पाटलीपुत्रमध्ये कसे होते, किंवा नंतर अशोकांनी कशा पद्धतीने हे वाढवले, अशोकांनी कलिंग युद्धानंतर पश्चाताप झाल्यानंतर कशा पद्धतीची भूमिका त्यांनी हे केलेली आहे, जी आपण मागं बघितली, ते सगळे उतारेचे उतारे इथं त्यांनी घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर राजा जे म्हणतो की मी अंतपुरात असलो, भोजनाच्या ठिकाणी, एकांतात, प्रासादात, अश्वशाळेत, कुठेही असलो तरी तुम्ही माझ्याकडे आणि मला देशाचं हित कशात आहे हे समजावून सांगा वगैरे असं जे सांगितलं आहे. आणि मग भारतभर त्यांनी कसे जगभर प्रतिनिधी पाठवलेले आहेत, इजिप्त, सिरिया, मॅसिडोनिया, सिरीन, एपिरस वगैरे, मध्य आशियामध्ये कसं केलं, ब्रह्मदेश सयाममध्ये कसे लोक गेलेले आहेत, सिलोनमध्ये कसं त्यांचा पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्र गेलेले आहे, हे सगळं त्यांनी हे केलेलं आहे. आणि मग अशोक राजा कसा उत्कट बौद्ध धर्मीय असूनही अशोक इतर धर्मांना व पंत संप्रदायांना मान देऊन गौरवी कौरव करतो, सर्व धर्मानुसार पंतांना यानं त्या कारणासाठी पूज्य मानायला लागतो वगैरे, हे जे सगळे आपण लेख वाचले त्या सगळ्यांचं फार छान अनालिसिस पंडित नेहरूंनी इथं केलेलं आहे. म्हणजे आपल्या देशाला एक अतिशय सुंदर फिलॉसॉफर पंतप्रधान त्यावेळेला मिळाले होते. हे आपलं भाग्य की भारताच्या स्वातंत्र्याची सुरुवातच ह्या व्यक्तीच्या माध्यमातून झाली. आणि डॉक्टर त्याच्यात उल्लेख डॉक्टर स्नूपरचा एक आहे, त्यांनी अहवाल केला की पाटलीपुत्र ज्यावेळेला पाटलीपुत्राचं उत्खनन केलं
त्यावेळी तिथे एक मोठा 2000 वर्षापूर्वी बांधलेला प्रचंड लाकडी राजवाड्याचे अवशेष सापडले आणि त्यावेळेची ते लाकडं अजूनही कुजलेली नाही आहेत किंवा त्याचे जे सांधे जोड आहे ती अशा पद्धतीने केली ती कुठे आहे ती आताही सापडत नाही. म्हणजे अतिशय उत्कृष्ट जे काम केलेलं आहे. नंतर पाटलीपुत्र गया यांच्या दरम्यान नालंदा विद्यापीठाचं जे भव्य अवशेष सापडतात त्याच्याबद्दल नेहरूंनी म्हटलेलं आहे. आणि मग त्यांनी शेवटी संदर्भ देताना सांगितले की अशोक राजा ख्रिस्तपूर्व 232 मध्ये निधन पावला. जगाच्या इतिहासाची रूपरेषा आपल्या ग्रंथात एजी वेल्स म्हणतो, राजे महाराजांची सम्राटाची सामंताची नरपतींची अधिपतींची जी हजारो नावे इतिहासात आहेत त्यात एका अशोकाचेच फक्त या एकाचेच नाव ताऱ्याप्रमाणे चमकत आहे. रशियातील ओल्गा ते जपानपर्यंत त्याचे नाव अद्यापही आदराने घेतले जाते. चीन तिबेट येथे आणि त्याचा धर्म जरी आज हिंदुस्थानात नसला तरी तेथेही त्याच्या मोठेपणाची परंपरा अद्याप टिकून आहे. आज जिवंत असणारी कितीतरी माणसे अशोकाची स्मृती भक्तीप्रेमाने हृदयाशी धरताना आढळतील, परंतु कॉन्स्टंटाईन किंवा शालमन याचे नाव कितींना माहीत असेल. म्हणजे पंडित नेहरूंनी हे अतिशय सुंदर पद्धतीने मांडलं आणि ते खुश झाले ज्यावेळेला अशोक स्तंभाचं लोकांनी स्वागत केलं आणि तो आणि धर्मचक्र याच्यावरती आलं. इतिहासकार राधाकुमुद मुखर्जी म्हणतात अशोकाबद्दल की भावी पिढ्यांच्या समोर आपण दुर्बोध किंवा गुढ म्हणून अगर उद्दा म्हणून येऊ नये तर त्याऐवजी शक्तीच्या बळावर नव्हे तर करुणेनं सहानुभूतीपूर्वक वागणारा हाडा माशाचा खरा सम्राट म्हणून आपण त्याच्यासमोर यावं याविषयी अशोक दक्ष होता. हे याचं कारण असं, आपल्या दुःख उघडपणे व्यक्त करणाऱ्या अपवादात्मक राजामध्ये अशोक आघाडीवर आहे त्यामुळे त्याच्याशी समरसनं होणं अवघड आहे. ह्या प्राचीन सार्वभौम सम्राटानं राजकीयदृष्ट्या निंद कृत्याची जबाबदारी स्वीकारली. काही वेळा तर तो राजकीय व्यक्तीपेक्षाही एक ठळकपणे आत्मचिंतन करणारी व्यक्ती म्हणून समोर येतो. प्राचीन स्वयंसेवी राजकारण्यांच्या प्रातिनिधिक नमुन्याच्या तुलनेत त्याचं व्यक्तिमत्व अगदीच विरोधाभासी व दुर्मिळ असल्याचं दिसतं. त्यामुळे इतिहास शब्दांमध्ये अशोकाविषयी कमालीशी कौतुकाची भावना दिसून येते. महात्मा गांधींच्या आगमनापर्यंत म्हणजे महात्मा गांधींच्या उदयापर्यंत किंवा जन्मापर्यंत दक्षिण आशियात अशा प्रकारची कमालीची कौतुकाची भावना निर्माण झाली नव्हती जी अशोकाबद्दल आहे. अशोकानंतर हे प्रेम हे भाग्य महात्मा गांधींना मिळाले असं त्यांचं म्हणणं आहे. राधाकुमुद मुखर्जींचं गांधी अशोकाशी वेगवेगळ्या कारणांनी स्वतःला सुसंगत मानतात. म्हणजे त्यांनी संयम आणि अहिंसा हे अशोकाच्या पासूनच मी घेतलं किंवा अशा पद्धतीचं हे केलं. टागोरांनी हे कसं जोडलेलं आहे, रवींद्रनाथ टागोरांनी अशोकाबद्दल म्हटलंय की असंख्य महान सम्राटांच्या असंख्य राज्यांचा नाश झाला आणि ती धुळीला मिळाली, परंतु अशोकाच्या दयाळू लोकहितैषी वृत्तीतून निर्माण झालेले वैभवशाली सत्तेचा उदय ही आपली अभिमानास्पद संपदा आणि आपला प्राण आहे. गांधीचा अहिंसेवरील विश्वास हा कळत किंवा नकळत अशोकाच्या जाती दृष्टीकोनातून आला होता. त्यामुळे अहिंसेच्या विचाराने अशोकाने सुरू केलेल्या आणि जवळजवळ विस्मृतीत गेलेल्या राजकीय मूल्य व्यवस्थेमध्ये प्राण फुंकले गेले. आणि डिस्कवरीमध्ये काय म्हटलं, घटना समितीत काय झालं, हे तर आपण कौतुक सगळं बघितलेलंच आहे. आता हे जे स्तंभ सापडले त्याच्यासाठी ब्रिटिशांनी जे कष्ट केलं, आपल्याला जे आज हे सगळं ऐकता आलं हे करता आलं त्याच्यात ब्रिटिशांचं होतं. 1750 साली दिल्लीतले स्तंभ एका पादऱ्याने ते बघितले होते 1750 ला. त्याच्यानंतर हॉजिस म्हणून जो आहे तो गयाजवळचे जे लेख शोधण्यासाठी गेला, म्हणजे मी म्हटलं ना मगाचे ते की अमुक गुहा ह्यांना दिली त्यांना दिली अविजी अविकांना दिली वगैरे शेवटचे 3 जे आहे ते, तर तिथं त्याचा खून झाला. नंतर 1758 साली हॅरिंग्टन म्हणून जो आहे त्याला त्या गुफेचे शोध लागले. त्याच्यानंतर 1837 दरम्यान जेम्स प्रिन्सेप म्हणून त्यांनी अशोक अक्षर ओळखाने वाचन केलं. ओरिसा धौली इथले जे लेख आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये कलिंगाचे लेख वेगळे आपण 2 वाचले ते, तर किट्टो म्हणून जो ग्रस्त आहे तो तिकडे गेला आणि तो तिथं ते लेख त्याला सापडले. पण पहिल्या वर्षी काय झालं, त्याच्यावरती अस्वलांनी हल्ला केला आणि त्या अस्वलाशी त्यांनी शिकार केली. दुसऱ्या वर्षी ज्यावेळेला तो तिथं गेला शिडी लावून खाली लोक शिडी पकडून हा तिथं वरती जाऊन ते लेख हे करायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला त्याच्यावरती त्याच अस्वलाच्या 2 मुलांनी पिल्लांनी हल्ला केला होता. त्याच्यातून तो कसा बसा वाचवणे नंतर ते लेख व्यवस्थित आपल्याला मिळतात. सिलोनमध्ये टर्नूर म्हणून जो एक ब्रिटिश व्यक्ती होती त्यांनी पालीचा अभ्यास केला आणि दीपवंश हा ग्रंथ वाचून अशोकाचं महत्त्व लोकांच्या लक्षात आणून दिलं. म्हणजे जर्मन फ्रेंच ब्रिटिश मधले हे जे सगळे परदेशी लोक आहेत त्यातला प्रिन्सेप सेनाट बुल्लर फ्रँक स्मिथ फ्लिट मायकेल्स लुडर थॉमस हलहर्ट्स बुल्नर बाऊआ आपल्यातले भांडारकर मुखर्जी जयस्वाल वगैरे ह्या लोकांनी कष्ट केलं म्हणून आपल्याला हे सगळं मिळालं. पहिला 1822 साली जो मोठा गिरनारचा शिलालेख मिळाला आहे तो जुनागढ जिल्ह्यामध्ये आहे गुजरातमध्ये.
दुसरा शिलालेख 1834 ला अलाहाबादचा जो आहे तो मिळालेला आहे, स्तंभलेख आहे तो. त्याच्यानंतर तिसरा जो मिळाला, राणीचा स्तंभलेख 1834 साली अलाहाबादच्या स्तंभाजवळ मिळालेला जो स्तंभवर जो आहे तो. चौथा लौरी आराराज स्तंभलेख जो आहे तो बिहारमधल्या चंपारण जिल्ह्यात 1834 साली मिळाला आहे. पाचवा लोरिया नंदनगडचा जो स्तंभलेख आपण म्हणतो 1834 सालीच मिळाला आहे तो, चंपारण जिल्हा बिहार. सहावा जो शिलालेख आहे तो शाहबाजगडी म्हणजे पाकिस्तानमधला जो आहे तो मर्दन जिल्ह्यातला आहे, तो 1836 ला सापडला. रणजित सिंहाचा जो नोकर होता, एक फ्रेंच ऑफिसर होता, त्याला तो सापडला. सातवा शिलालेख धौलीचा जो आहे तो 1837 साली पुरी जिल्ह्यात ओरिया इथं सापडला. आणि पुढचा मीरतचा जो स्तंभलेख आहे 1837 साली दिल्लीतला मीरतचा, तो 37 साली वाचन केलेला आहे त्याचं, मीरत जिल्ह्यातला पूर्वीचा होता तो. तोपरा स्तंभलेख सुद्धा तसाच महमदनी आणलेला होता, त्याचंही वाचन 37 साली झाले. दहावा शिलालेख जो आहे हिसार फतेहगड स्तंभलेख इथं म्हणजे हरियाणामधल्या हिसार जिल्ह्यातला 1838 ला तो मिळाला आहे. 1839 सासाराममधला जो शिलालेख आहे तो आपण म्हणतो तो बिहारमधला शहाबाद जिल्ह्यातला आहे. 1840 साली अशोक लेखांच्या नकला युरोप खंडात जाऊ लागल्या, म्हणजे 1840 पासून युरोपियन लोकांना अशोकाबद्दलची माहिती जास्त व्हायला लागली. त्याच्यानंतर वैराटचा शिलालेख जो आहे तो 1840 साली राजस्थान जयपूर जिल्हा जो आहे तिथं सापडला. बाराबर गुफा हा शिलालेख 1847 साली जहानबाद बिहार जिल्हा बिहारमध्ये सापडला. जोगड जो आहे ओरिसामधला गंजम जिल्ह्यातला, तो 1850 साली सापडला. कालसीचा जो मुख्य शिलालेख आहे तो 1860 साली उत्तराखंड डेहराडून जिल्ह्यात सापडला. 16वा म्हणजे सांची दुपळी बद्दलचा जो शिलालेख आहे तो 1866 साली सापडला, तो मध्य प्रदेश रायसेन जिल्ह्यामध्ये आहे. 17वा रूपनाथ शिलालेख सापडला 1871 साली मध्य प्रदेश जबलपूर जिल्हा. बैराट लघुलेख जो आहे तो 1872 साली राजस्थानमध्ये सापडला. त्याच्यानंतर 19वा जवगाड मुख्य शिलालेख गुंजाम जिल्हा ओरिसा 1872 साली सापडले. त्याच्यानंतर अलाहाबादचा जो कोसम दुपळीच्या संदर्भातला आहे तो 1877 साली अलाहाबाद स्तंभावर सापडला. 1889 साली जनरल कनिंगहॅमने प्राचीन लेखांविषयीचा ग्रंथ प्रकाशित केला होता, म्हणजे कॉर्पस इन्स्क्रिप्शुअस इंडी कुरम वगैरे असं काहीतरी त्याचं नाव आहे. त्याच्यानंतर सोपारा म्हणजे नालासोपाऱ्याचा शिलालेख 1882 साली सापडला, ज्याचा भाग थोडासा मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये आपल्याला बघायला मिळतो. हा ठाणे जिल्ह्यात म्हणजे मुंबईच्या शेजारीच आहे नालासोपारा. मनसेरा मुख्य शिलालेख जो आहे तो 1888 च्या दरम्यान पाकिस्तान हजारा जिल्ह्यात सापडलेला आहे. ब्रह्मगिरीचा लघु शिलालेख 1892 साली चितळगड जिल्हा कर्नाटक. सिद्धपूर लघु शिलालेख 1892 चितळगड कर्नाटक. आणि जतिंगा रामेश्वर लघु 1892 कर्नाटक. म्हणजे हे मी तुम्हाला म्हटलं की त्या तीन टेकड्या आहेत, सिद्धपूर आणि जतिंगा रामेश्वर आणि तिसरी ब्रह्मगिरी, ह्या तीन ह्याच्यावरती ते लेख सापडले आहेत. आता लुंबिनीचा शिलालेख स्तंभलेख जो आहे तो 1896 साली सापडले नेपाळच्या त्या मंदिरासमोर. 1895 साली निगलीसागर स्तंभलेख जो कपिलवस्तू नेपाळमधली जी आहे तितला सापडले. 1902 साली रामपूर स्तंभलेख सापडले चंपारण जिल्हा बिहार. सारनाथ जो शिलालेख आहे स्तंभ ज शिलालेख असे 1904 ला उत्तर प्रदेशात सापडले, काही ठिकाणी 1905 म्हटले. त्याच्यानंतर तक्षशिला शिलालेख 1914-15 ला पाकिस्तान रावळपिंडी जिल्ह्यात सापडले. मस्कीचा शिलालेख ज्याच्यामध्ये पहिल्यांदाच अशोक क्लिअर डिक्टेट होतं, अशोकचं नाव त्याच्यावरती आहे, रायचूर कर्नाटक जिल्ह्याचा जो आहे तो रायचूर जिल्हा. निजामाचा इंजिनियर जो होता एक, त्याला हा लेख सापडलेला आहे. त्याच्यानंतर एरागुडीचा जो आंध्र प्रदेश कर्नूल जिल्ह्यातली जो प्लेस आहे तो 1928 ला सापडला. एरागुडीचा दुसरा 1929 ला आंध्र प्रदेश कर्नूल जिल्ह्यातला तिथं सापडला. गावीमुठ शिलालेख जो म्हणतो आपण तो रायचूर जिल्हा कर्नाटक 1931 ला सापडला. पालकीगुंड लघु शिलालेख जो आहे तो 31 साली कर्नाटक 1931 ला रायचूर जिल्हा कर्नाटक. पुली दरुंटा शिलालेख जो आहे तो अफगाणिस्तान जलालाबाद जिल्हा 1932 ला सापडला. राजुला मांडगिरी लघु शिलालेख आंध्र प्रदेश कुर्नूल जिल्हा 1953 साली. 1953 ला गुजर शिलालेख मध्य प्रदेश दातिया जिल्हा. त्याच्यानंतर 1957 साली शरी कुना शिलालेख जो आहे अफगाणिस्तान कंदार जिल्ह्यातला तो सापडला. अहरीन शिलालेख 61 साली 1961 मिर्झापूर जिल्हा उत्तर प्रदेशात सापडल्या. कंदाहारचा
अफगाणिस्तान कंदहार जिल्ह्यातला 1963 साली सापडले. त्याच्यानंतर कंदहार आरेमिक शिलालेख 1963 अफगाणिस्तानमध्ये हे दोन तीन एकत्र सापडलेले आहेत. बहापूर लघु शिलालेख जो 1966 नवी दिल्लीत, लागमन अरेबिक शिलालेख जो आहे तो 1969 साली अलाहाबाद जिल्हा अफगाणिस्तान, जलालाबाद जिल्हा अफगाणिस्तान. 45वा लेख जो आहे तो लागमन सेकंडचा आहे, तो 1973 अफगाणिस्तान जलालाबाद जिल्हा. पानगुरिया लघु शिलालेख 1975 साली सेहोर जिल्हा मध्य प्रदेश. निटूर लघु शिलालेख 1977 बेल्लारी जिल्हा कर्नाटक. उद्गोलम लघु शिलालेख 1978 कर्नाटक बेल्लारी जिल्हा. सन्नती मुख्य शिलालेख कर्नाटक गुलबर्गा जिल्हा 1979. आणि बिहारमध्ये जो भाभुआ जिल्ह्यात रतनपुर लघु शिलालेख 2009 साली सापडला आहे, म्हणजे आता काही वर्षापूर्वी. असे 50 शिलालेख, अजून कितीतरी शिलालेख आपली वाट बघत असणार आहेत. उत्खनन व्हावं आणि आपल्या पूर्वसुरींनी किती छान पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, मदत केलेली आहे. आपल्याला आपलं भविष्यकाळ म्हणजे आपलं वर्तमानकाळ हे व्हावं म्हणून त्यांनी कसं त्याच वेळेला योजना आखलेल्या आहेत. आता महाराष्ट्रातलं आपण म्हटलं की आपलं अशोकाचं जसं नाव घेतो देशाचं, तसं महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रती बोललं नाही तर आपण चूक केली असं होतं. शिवाजी महाराजांनी धर्माबद्दलची तत्त्वं कशी होती ते तर शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये आपण त्यांची आज्ञापत्र आणि त्यांची पत्रे त्याच्यातूनच बघणार आहोत. फक्त एकच फक्त 1669 साली 1980 साली औरंगजेबाने ज्यावेळेला जिजिया कर लादला होता त्यावेळेला शिवाजी महाराजांनी त्याला जे पत्र, त्यातला एक थोडासा भाग आपण बघूया. त्यांनी म्हटले की तुम्ही जे तुमचे प्रांत उद्ध्वस्त करण्यास मी कसू करणार नाही, म्हणजे मोठं पत्र आहे. त्याच्यात ते म्हणतात की तुम्ही ब्राह्मण जैन साधू गरीब गरबी यांच्याकडून जिजिया कर वसूल करण्यात निघालाय, तैमूर घराण्याचे नाव तो मातीत मिळवित आहात. कुराणात परमेश्वराला रबुल आलमीन म्हणजे विश्वाचं नात म्हटले, रबुल मुसलमीन म्हणजे मुसलमानांचं नात म्हटलेलं नाही. इस्लाम आणि हिंदू धर्म हे दोन्ही परमेश्वराच्या रूपाचे मधुर आविष्कार आहेत. मशिदीत परमेश्वराचे स्मरण करण्यासाठी आजाक म्हणजे बांग देतात. मंदिरातील घंटानाद परमेश्वराच्या आदर आराधनेसाठीच असतो. धर्माच्या बाबतीत द्वेष आणि कट्टरपदा दाखवणारा प्रत्येकजण परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध वागत आहे. परमेश्वराने निर्माण केलेल्या विश्वाच्या चित्रावर रेगोटे उडू पाहणे म्हणजे परमेश्वरावर दोषारोप करण्यासारखे आहे. म्हणजे धर्माच्या बाबतीत द्वेष आणि कट्टरपणा दाखवणारा प्रत्येकजण परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध वागत आहे, मग तो हिंदू आहे की मुसलमान आहे. शिवाजी महाराजांचं हे पत्र आहे, शिवाजी महाराजांचा हा विचार आहे की तुम्ही कट्टरपणा दाखवला की तुम्ही परमेश्वराचे विरोधी आहात आणि त्याच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करताय. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं जे धोरण आहे, त्यांना रयतेचं राजा जे म्हटलं जातं, त्याचं कारण ते सगळं आपण महाराजांच्या वरती ज्यावेळेला आपण व्याख्यान देऊ त्याच्यामध्ये डिटेलमध्ये घेऊ. आपल्या देशामध्ये वेद उपनिषदांपासूनचा जो इतिहास आपल्याला सापडतो, सिंधू दुर्दैवाने सिंधू संस्कृतीमधले फारसे रेफरन्सेस लक्षात येत नाही आहेत. पण आपल्या ह्या प्राचीन ग्रंथांमधून पृथ्वीराजा आहे, इक्ष्वाकू राजा आहे, वेन राजा आहे, नहुष राजा आहे, रघुराम राजा आहे, श्रीरामचंद्र आहे, श्रीकृष्ण, शिबी राजा, हरिश्चंद्र, युधिष्ठिर, अनेक राजे भारतीय संस्कृतिक परंपरेला मजबूत पाया देताना आपल्या म्हणजे आपले वैचारिक पायाभूत भरणी करतात. परंतु आपल्या देशातील शेतीप्रधान मूलभूत उत्पादक बनवण्यासाठी नांगर देणारा, शेतशिवार आखून देणारा, त्यावर खंडोबा बसोबा ज्योतिबाभैरव अशा सरदारांना प्रांताधिकारी म्हणून नेमणारा, मकर संक्रांत, रक्षाबंधन, पोळा, श्रावण, नवरात्र असे महत्वाचे सण ज्याच्यामुळे निर्माण झाले, ज्याच्या आठवणीसाठी परंपरेने भारतभर दिवाळी साजरी केली जाते आणि इडापिडा डळो टळो बळीचं राज्य हो असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाबमध्ये काल बैसाखी हा सण साजरा केला जातो. आसाम, ओरिसामध्ये बिहू, केरळमध्ये ओनम, तर तामिळनाडूमध्ये पोंगल साजरा केला जातो. त्यावरचं साहित्य का सापडत नाही? सम्राट अशोक म्हणजे असा जो बळी राजा आहे त्याच्याबद्दलची माहिती का नाही? सम्राट अशोक गेल्या 2000 वर्षात इतिहासात सारखा ये जा का करतो? म्हणजे काही वेळेला तो लोकांना माहिती असतो, काही वेळेला पुन्हा शोधावा लागतो. विस्तल विस्मृतीच्या आधारातून बाहेर काढण्यासाठी, अंधारातून बाहेर काढण्यासाठी ब्रिटिशांचं येणंच का व्हावं लागतं? त्याचा धम्म, कार्यप्रणाली, विचारमाला समजण्यासाठी परदेशी लोकांनाच का पहिल्यांदा हे करावं लागतं? आपल्याकडून का नाही ते झालं? आपल्या देशात दोन परंपरा नेहमी अदृश्यपणे वावरताना दिसतात. एक आहे वसुदैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर, आपण सर्वजण एक आहोत, एका एकमसत विप्रा बहुधा वदंती, अशा पद्धतीनं बहुजन सुखाय सांगणार
आणि दुसरी परंपरा आहे ती धर्मग्रंथांच्या निर्मितीतून जातीव्यवस्था आणि त्याच्या माध्यमातून डिवाईड अँड रूल समाजामध्ये होतं. काही लोक त्याचे ज्याला आपण म्हणतो की बेनिफिशियरी असतात आणि काही लोक सफरर असतात. जातीव्यवस्था आणि अशा पद्धतीचं जे काही साहित्य निर्माण झाले, भीती दाखवली जाते, देवाची लुबाडलं जातं आणि हे सगळं तुमच्या पूर्वजन्मीच्या पापातून निर्माण झालेलं आहे, अशा पद्धतीनं भेदभाव केला जातो. आणि मग हा दूर करण्यासाठी प्रयत्न करणारे गौतम बुद्ध असतील, अशोक सम्राट असतील, ज्ञानेश्वर असतील, नामदेव असतील, तुकाराम असतील, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा प्रसंग असेल, महात्मा फुलेंना वाळीत घालण्याचा प्रसंग असेल, वेदोक्त प्रकरण असेल, बाबासाहेब आंबेडकरांना झालेला त्रास असेल किंवा आजही विहिरीमध्ये पाणी पिणं कॉमन हे करणं, असं सगळं जर बारकाईनं बघितलं तर ती वितुष्टता तिथं दिसून येते, आपपरभाव तिथं दिसून येतो. आणि हा खरं धर्म आहे की भोजन हिताय भोजन सुखाय, किंवा सम्राट अशोकाने जो धर्म आपल्याला सांगितला तो आहे हे समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि त्यातल्या कुठल्या परंपरेचे आपण पाईक आहोत, पाईक बनणार आहोत, त्याच्यावरती आपल्या देशाचं भवितव्य पुढे समजणार. माझा एक ग्रंथ आहे संस्कार वेद म्हणून, तर त्याच्यातलं एक चॅप्टर आहे धर्म रक्षती रक्षिता, आणि त्याच्यात म्हटलंय की धर्माचा नाश केला तर तो आपला नाश करतो, धर्माचे रक्षण केले तर तो आपले रक्षण करतो, म्हणून धर्माचा नाश करू नये नाहीतर धर्म आपला नाश करेल. म्हणजे पहिल्यांदा धर्म कुठलाही आपण समजून घेतलं पाहिजे, आणि त्या धर्माचं संरक्षण तुम्ही केलं तो पाळला तर धर्म तुमचं संरक्षण करेल, त्याचा नाश केला तर तो धर्म तुमचा नाश करणार आहे. धर्म येव इतो हंती धर्म रक्षते रक्षिता, हे जे म्हटले आपण आपल्या सुप्रीम कोर्टाच्या एम्ब्लेमवरती धर्म रक्षते रक्षित असं म्हटलेलं आहे. वसुदेव कुटुंबकम त्रैलोक्य सचराचरम, किंवा ज्यामुळे अभ्युदय उत्कर्ष होतो अंतिम सद्गती मिळतो तो धर्म, जे दुसऱ्याने आपल्याशी केले तर आपल्याला प्रतिकूल वाटेल असे वर्तन आपण दुसऱ्याशी करू नये, हा धर्माचा सारांश आहे महाभारतामध्ये सांगितले. त्याच्यानंतर धर्माचे रक्षण सत्याने होते, विद्येचे रक्षण योगाने होते असं उद्योग पर्वामध्ये महाभारताचे सांगितलेलं आहे. भरपूर मी अर्धा पानाचंही केलं, सत्यमेव जयते नानुतम वगैरे मुंडकोपनिषदामध्ये जे मुंड उपनिषदामध्ये जे हे केलेलं आहे की सत्याचं जय होतं असत्याचा नाही. त्याच्यानंतर जिथे धर्म आहे तिथेच जय ठरलेले आहे, हे गीतेमध्ये सांगितले. केवढी भयंकर आपत्ती कोसळली तर ज्याने आपला सन्मार्ग स्वधर्म सोडू नये, कुटील मार्गाने अमृत मिळवून प्राशन केले तरी तेही मरण पावला असे समजतात, योग वशिष्ठमध्ये सांगितले. म्हणजे आर्य चाणक्याने म्हटलेलं आहे की हे जग धर्मामुळे सुसंरक्षित आहे, धर्म पृथ्वीची धारणा करतो, या जगतात धर्माशिवाय कोणतेच अन्य अस्तित्व नाही, धर्माला नमस्कार असो, धर्माशिवाय सुख संभवत नाही म्हणून धर्मानुसार वागावे, धर्म अन्न खाणे झोपणे भिणे आणि रतिगिळे करणे मनुष्य पशुसारखं समान आहे, मनुष्यात अधिक काही असेल तर तो धर्म आहे, धर्माविरहित मनुष्य पशु समान होय. म्हणजे असंच हे तुम्ही तमोगुणाने व्याप्त असतं तो अधर्माला धर्म म्हणतो. जी बुद्धी किंवा जो व्यक्ती धर्माचे सार ऐका, धारण करा, दुसऱ्याने आपल्याशी जसे वागू नये असे तुम्हाला वाटते तसे तुम्ही दुसऱ्याशी वागू नये. म्हणजे धर्म म्हणजे धर्मात धारयती ते धर्म, धर्माची धारणा करणं म्हणजे समाजाची धारणा जो करतो तो धर्म होय, आणि समाजाची धारणा ही समानतेनं बंधुतेनंच होणार आहे. आणि अशा पद्धतीनं जो विचार आपल्याला प्राचीन ग्रंथांमध्ये सापडतो तोच विचार अशोकाने आपल्याला सांगितला, तोच विचार आपण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये संविधानामध्ये आणला आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आपण जातोय. धर्म या विषयावरती म्हणजे धर्म संकल्पना सुसंवादाची कशी जोडता येईल हा आपला भाग सातवा जो आहे तो याच्यासाठी व्यवस्थित तुम्ही जर ऐकला तर तुम्हाला समजेल. म्हणजे त्याच्यात ऋग्वेदापासून धर्म ही संकल्पना त्यातले विचार कसे बदलत गेले हे सांगितलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या भारताचं संविधान आपल्या लक्षात आलं पाहिजे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकांचा सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती व विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. आम्ही भारताचे लोक आम्हा स्वतःलाच हे अर्पण करतोय हे लक्षात ठेवा. आणि प्रत्येक नागरिकाचं जे कर्तव्य आहे, आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत ह्या संविधानानं, त्याच्यातच 51 मध्ये आपल्याला कर्तव्य सांगितलेली आहेत, ती कर्तव्य समजून घेतलं पाहिजे. हे सर्व समजून आपण आपली कर्तव्य पूर्ण केली तर आपण सुखी समृद्ध होऊ आणि पुढचा भविष्यकालही आपल्या देशाचं व्यवस्थित राहील, यासाठीच अशोकाचं आज आठवण काढणं
अशोकाचे विचार हे करणं आणि राजांनी कसं वागू नये किंवा ज्याच्या हातात राज्य आहे ज्याच्या हातात सत्ता आहे त्यांनी कसं वागू नये ह्याचं अशोक राजा हे फार चांगलं आणि उत्कृष्ट उदाहरण आहे. शिवाजी महाराजांचं उदाहरण आपण पुढे घेणारच आहोत. आज आपण इथं थांबूया. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. तुम्हाला तुमचे सर्वांचे अधिकार मिळावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद.